एक एक आपला पहिल्या फेरीचे सामने जिंकलेले आहेत. जशी काल शेवटची मॅच एक्सायटिंग झाली होती, थोडं मलाही काही तसंच वाटतंय, तुमचं मत सांगा. येस सर, नो डाऊट, चांगला उल्लेख तुम्ही केला अभिजित गोडबोले सर. हा सामना, ज्या सामन्याची वाट सर्वजण बघत होते, परंतु सईद मुकादम सरांनी मगाशी मला एक माहिती पोहोचवली, उद्या ठीक 6 वाजता रिपोर्टिंग टाईम आहे दोन्ही संघासाठी, प्रेस्टिज ऑफ वाडा चॅम्पियन्स 11 आणि त्यांच्याचबरोबर किंग्स ऑफ अतैया. ठीक 6 वाजता तुम्हाला रिपोर्ट करायचा आहे या स्पर्धेमध्ये, लक्षात घ्या. अन्यथा नियम क्रमांक जो 9 आहे तुम्हाला वाचायचा आहे, जी नियमावली आमच्या या आयोजकांच्या माध्यमातून, टेक्निकल टीमच्या माध्यमातून तुमच्या कॅप्टनजवळ पोहोचवलेली आहे, त्याच्यातला नियम क्रमांक 9 तुम्हाला आता इथून वाचायचा आहे, कारण ही स्पर्धा आता पुढच्या टप्प्यामध्ये चाललेली आहे. तुम्ही एक एक सामना जिंकलाय, उद्या दुसऱ्या फेरीतले तुम्ही सामने खेळतायत. उद्या ठीक 6 वाजता प्रेस्टिज ऑफ वाडा चॅम्पियन्स 11 आणि किंग्स ऑफ अतैया तुम्हाला रिपोर्ट करायचं आहे या मैदानामध्ये. त्यानंतर श्रावणी 11 आणि साई रत्नागिरी, सह्याद्री देवरुख आणि YCC पावस हे 3 सामने होतील आणि त्यानंतर पुढच्या फेरीनं आम्ही बघणार आहोत. उद्या देखील रात्री आपल्याकडे 5 मॅचेसचं आयोजन असेल. उद्या देखील 5 सामने आपल्यासमोर होतील. 5 फेब्रुवारीला बरोबर 5 मॅचेस आपल्यासमोर येतील. प्रेस्टिज ऑफ वाडा चॅम्पियन्स 11 विरुद्ध किंग्स ऑफ अतैया, फर्स्ट मॅच 6 वाजता रिपोर्ट या दोन्ही टीमचा असेल. 6:30 वाजता सामना इथे चालू केला जाईल. श्रावणी 11 आणि साईरत्न रत्नागिरी सेकंड मॅच आपल्यासमोर होईल. या दोन्ही टीमने ठीक 6:30 तुम्हाला रिपोर्ट करायचं आहे. तुमची मॅच त्यानंतर लगेचच खेळवली जाईल. सह्याद्री देवरुख आणि YCC पावस यानंतर सामना होईल. ही गावदेवी गावठाणची स्टारकास्ट आहे. कॅप्टन प्रशांत, त्यांच्याचबरोबर अमित नाईक, किशोर घरत, प्रथमेश म्हात्रे, पिट्टू, जीवित म्हात्रे, रजत मुंडे, प्रतीक ठाकूर, सईश म्हात्रे, सुधीर तांडेल, मयूर वाघमारे आणि महेश म्हात्रे जो वयाचा खेळाडू आहे. फ्रेंड्स, धामनसेनी इथे टॉस जिंकलाय फिल्डिंग करण्याचा निर्णय. रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफीचं हे विहंगम दृश्य. त्याचबरोबर फ्रेंड्स, धामनसेचे कॅप्टन सिद्धेश, सुनील लोगाडे, तौफिक खान, सलमान खान, समो शेख, असफ शेख, झाकीर शेख, निसार शेख, वसीम सय्यद, गुलाम सय्यद, अनर सय्यद हे सर्व खेळाडू खेळताना दिसतील या फ्रेंड्स धामनसेमध्ये. यस, थँक्यू कुणाल दादा. आणि मयूर शिरधनकर जर कुठे असतील तर प्लीज आपण फूड कोर्टमध्ये पोचा. प्रणव दादा तुमची तिकडे वाट बघताय. सो महेश शिरधनकर, महेश लंच होमचे मालक, जे आता ते प्रेझेंटेशन बॉक्समध्ये आले होते, जर आपण या स्टेडियमवरती असाल तर प्लीज फूड कोर्टमध्ये पोचा न चुकता. प्रणव पोळेकर तुमची तिकडे वाट बघतायत, भैया शेठ तुमची वाट बघतायत. आणि मगाशी पण मी ज्यांचा उल्लेख केला की ड्रोनच्या माध्यमातून सुद्धा याचा काही अप्रतिम कॅमेरा वर्क आणि शूटिंग सुरू आहे. जसं संतोष नाणेकरांची टीम tenniscricket.in माध्यमातून लाईव्ह आपल्याला ग्लोबली नेते, तसंच रत्नागिरीमधले आमचे काही मित्र हे ड्रोनच्या माध्यमातून काही विहंगम दृश्य जे टिपतायत आणि ते सगळे मित्र आता माझ्यासोबत आहेत. सो निलेश कोळंबेकर, सचिन झगडे, साईप्रसाद पिरणकर, परेश राजीवले या सगळ्या टीमचे मला मनापासून आभार मानायचे आहेत. ओम साई स्पोर्ट्सच्या वतीने, रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या वतीने, दोन्ही अंपायर मैदानामध्ये आहेत. आजच्या सत्रामधला शेवटचा सामना आपण इथे बघतोय, फ्रेंड्स 11 विरुद्ध गावदेवी गावठाण. फ्रेंड्स 11 संघाने टॉस जिंकला पहिल्यांदा, दे डिसाइडेड टू फील्ड फर्स्ट. याचाच अर्थ गावदेवी गावठाण संघाचे पहिली फलंदाजी असेल. दोन्ही संघ तुल्यबळ आहेत आणि एखाद्या एक्सायटिंग मॅच, एखादा एक्सायटिंग फिनिश मॅच कदाचित आपण इकडे समोर बघू शकतो. काही वेळातच हे चित्र आपल्यासमोर स्पष्ट होईल. रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी सीझन 6, खूप सारे स्पॉन्सर्स प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी आपल्याला जोडले गेलेले आहेत. त्याच्यामध्ये JSW, फिनोलेक्स, स्वरूप ॲग्रोकेमिकल्स, त्यानंतर राम पेट्रोलियम, अल्ट्राटेक सिमेंट, ओमकार डेव्हलपर्स, अरिहंत वास्तुनिर्माण, सिद्धिविनायक कन्स्ट्रक्शन, साक्षी फूड्स, चिरायू हॉस्पिटल, सी फूड्स, त्याच्यानंतर निर्माण इन्फ्रास्ट्रक्चर, विवेक हॉटेल, व्ही क्लासिक्स, गुरुकृपा एंटरप्राइजेस, प्रधान टी, JSW, आकार बिल्डर्स, वीरेंद्र मंजू, फ्लेक्स हार्डकोर जिम, रॉयल मँगोज, RD सामन कन्स्ट्रक्शन कंपनी, DVP इन्फ्रास्ट्रक्चर, इंडियन ऑइल, हिंदुस्तान पेट्रोलियम, गद्रे प्रीमियम सी फूड, TVS कंपनीची अपाचे ही जी बाईक आहे, ही बाईक आपल्याला मालिकावीर अर्थात मॅन ऑफ द सिरीजला मिळणार आहे. भूषण शेटे आणि जितू शेटे यांच्या सहकार्यामुळे ही बाईक मॅन ऑफ द सिरीजला मिळणार आहे.
दोन्ही फलंदाज सलामीची जोडी चालली आहे. मला वाटतं थोडंसं माझं मी कन्फ्यूज झालं आहे, कारण दोन्ही टीम आहेत त्यांच्या जे जो ड्रेस कोड आहे हा काहीसा सारखाच आहे, थोडासा फरक आहे, थोडासा फरक आहे. फ्रेंड्स, इलेवन संघ मैदानामध्ये उतरतोय आणि गावदेवीचा संघ पलीकडच्या बाजूला आहे. आपण बघतोय हे स्टेडियमचं दृश्य बघा एल ई डी स्क्रीनवरती, किती अप्रतिम दिसतंय, क्या बात आहे. हे सगळं कॅमेरा वर्क जे आहे हे निलेश कोळंबेकर, सचिन झगडे, परेश राजुले, साईप्रसाद पिलणकर यांच्या माध्यमातून आणि आपण ही स्पर्धा ग्लोबली बघतोय. टेनिस क्रिकेट डॉट इन संतोष नाणेकर आणि त्या सगळ्यांची टीम आणि ह्यातली जे छान छान छायाचित्र टिपली जात आहेत ती प्रभात फोटो स्टुडिओच्या माध्यमातून. समोर काही आपल्या मान्यवर प्राजक आणि जे ज्यांचा वरदहस्त आपल्याला लाभला आहे अशा मंडळींचे मोठे बॅनर बघतोय. हे जे 10 लाईट टॉवर्स आहेत, या लाईट टॉवर्सवरती आपण बघतोय खासदार विनायक राऊत, किरण भैया सामंत, उदयजी सामंत यांचे कटआउट्स लागलेले बघतोय. फेमिग्रो ह्या बॉटल शेपमधला बॅनर बघतोय की जे स्वरूप ॲग्रोकेमिकल्सच्या माध्यमातून आपल्याला लिडिंग स्पॉन्सर आहेत. आंब्यासाठी अत्यंत उपयुक्त असणारं फेमिग्रो हे प्रोडक्ट लॉन्च केलं आहे स्वरूप ॲग्रोकेमिकल्सने. आणि समोर आपण बघतोय राहुल पंडित, बंडाशेठ साळवी, विलास चाळके, भूषण शेटे, राजन शेटे, प्रसाद शेटे, गोटाशेठ साळवी, बाळा गुजर ह्या सगळ्यांचे बॅनर्स लागलेले दिसत आहेत. 70-70 बॅनर लागलाय, निमेश नायर यांचा बॅनर लागलाय, नवी मुंबईचे ऋषिकांत शिंदे आणि वैभवजी नाईक आणि नवी मुंबई मित्रमंडळ जे दीपक पवार यांच्यावरती प्रेम करणारी मंडळी आहेत या सगळ्यांचा भव्य बॅनर लागलेला दिसतोय. हिट अँड विन स्वरूप ॲग्रोकेमिकल्स आणि समोर युवा स्पोर्ट्सचे प्रवीण पवार ज्यांनी या सगळ्या संपूर्ण स्पर्धेला लागणारे टेनिस क्रिकेटचे जे चेंडू आहेत ते स्पॉन्सर केलेत. अशी ही भव्य दिव्य स्पर्धा, अशी ही दिमागदार स्पर्धा, अशी ही विविधतेने नटलेली स्पर्धा ज्याच्यामध्ये व्ही आय पी गॅलरी ब्लॉक बॉक्स आहे, ज्याच्यामध्ये मॅन ऑफ द सिरीजसाठी टी व्हीस अपाचे आहे, ज्याच्यामध्ये प्रेक्षकांसाठी ज्युपिटर आहे 75,000 रुपये किमतीची, ज्याच्यामध्ये एस एस कम्युनिकेशनचा जितो छप्पर फाडके हा बंपर लकी ड्रॉ आहे, ज्याच्यामध्ये व्ही आय पी गॅलरी आहे, ज्याच्यामध्ये ट्रॉफीसाठी वेगळा रंगमंच आहे, एल ई डी स्क्रीन आहेत, ब्रँडिंग होतं आहे स्पॉन्सर्सचं, खूप सारं मायलेज स्पॉन्सरना मिळते, जिथे अप्रतिम फूड कोर्ट आहे, हॉटेल विवेक असेल, मंगला असेल, स्वामी समर्थ केटरर्स असेल, बाळा गांधी असतील यांच्याकडचं स्वादिष्ट भोजन तुम्हाला जिथे मिळतं त्याच्याच पलीकडे अगदी जिथे खाऊ गल्ली इथे आपल्याला दिसते की ज्याच्यामध्ये अगदी कोणचा आईस्क्रीम असेल, वडापाव असेल, शेंगदाणे असतील, कणीस असेल, असे वेगवेगळे पदार्थांची चव चाखायला मिळते. इथे तंदुरीसुद्धा तुम्हाला खायला मिळेल, त्यामुळे कोणत्यावरी काय खायचं हे तुम्हीच ठरवा आणि त्या फूड कोर्टला आवर्जून भेट द्या. आपण या सत्रातल्या शेवटच्या सामन्यासाठी सज्ज होतोय. दोन्ही अंपायर्स तयार आहेत, फील्ड सेट होते, ओपनर तयार आहेत, कॉमेंटरी बॉक्समध्ये कुणाल दाते तयार आहेत आणि हिअर वी गो फॉर द मॅच, गावदेवी वर्सेस फ्रेंड्स इलेव्हन. अभिजित, आपण जे ड्रोनचं दृश्य बघतोय, या ड्रोनच्या दृश्यामध्ये आपण एकूण 10 टॉवर बघतोय. नॉर्मली ज्या डे नाईट मॅचेस जिथे खेळले जातात त्या सगळ्या स्टेडियमना फक्त 4 टॉवर आहेत. भारतामध्ये फक्त मोहाली हे एकच मैदान असं आहे की जिथे 8 टॉवर आहेत. त्याचं कारण असं आहे की जे 4 टॉवरच्या उंची कव्हर करण्याकरता त्यांनी 8 टॉवर केले आहेत. कारण मोहाली विमानतळाच्या जवळ, मोहालीच्या जवळून चंदीगड एअरपोर्टचं जे लँडिंग आहे त्या स्पेसमध्ये ते येतं आणि त्याच्यामुळे त्या उंचीच्या टॉवरला परवानगी दिली गेलेली नव्हती आणि त्याच्यामुळे मोहाली हे एकमेव मैदान असं आहे की जिथे 8 टॉवर आहेत. बाकी जगातल्या बहुतांशी क्रिकेट मैदानांमध्ये फक्त 4 टॉवर आहेत. तर चांगली माहिती आपल्यापर्यंत पोहोचवत आहेत सचिन कुलकर्णी सर, जे रेडिओ कॉमेंटेटर आहेत. आज आमच्याबरोबर पुन्हा एकदा त्यांची भेट झाली. दरवर्षी या स्पर्धेला ते उपस्थित होतात आणि मागच्या वर्षी कदाचित त्यांच्यासाठी ही स्पर्धा राहिली कारण ते थायलंड वॉरीवर होते आणि आज पुन्हा एकदा ते आमच्याशी जुळलेत. सुस्वागतम सचिन कुलकर्णी सर, रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये आपलं स्वागत. पहिलं षटक, पहिला बॉल, फुलटोस बॉल, एक्स्ट्रा कव्हरला ड्राईव्ह केला आहे, क्लासिकल ड्राईव्ह इथे पाहायला मिळतोय. डीपमध्ये क्षेत्ररक्षक येत आहेत, दर्जेदार क्षेत्ररक्षण आणि तोपर्यंत 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण केल्या जात आहेत किशोर घरतच्या माध्यमातून. टेक्निकली स्ट्रॉंग आहे किशोर घरत, चांगली बॅटिंग नेहमीच करतो. ज्या गॅप्स शोधल्या जातात त्याच्या बॅटमधून आणि उल्लेखनीय स्ट्रोक, चांगली कामगिरी नेहमीच तो करताना दिसतोय. फुंडेगावचा खेळाडू आहे उरण परिसरातील किशोर घरत आणि त्याच्याबरोबर प्रथमेश खेळण्यासाठी सज्ज होतोय.
यावेला सुर एक लाइन टप्पा पडल्यानंतर थोडंसं खाली राहतोय सबमरीन डिलिव्हरी त्यानंतर सरळ विकेट कीपरच्या हातामध्ये चेंडू विसावला गेला. चांगलं प्रदर्शन इथे करत असताना रजत मुंडे आहेत, माफ करा प्रथमेश नसून रजत मुंडे खेळण्यासाठी आलाय, जो सांबार्लीचा खेळाडू आहे किशोर घरजच्या बरोबर. स्ट्रायकिंग इनला खेळण्यासाठी किशोर, नॉन स्ट्रायकिंग इनला रजत आहेत. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होत असताना यावेळेला फटका चांगला आहे, टायमिंग चांगलं जुळतंय, क्षेत्ररक्षक आहेत डीपमध्ये. मिडविकेटवरून वायडिश लॉंगॉनच्या दिशेने तिथे क्षेत्ररक्षक आलेत अश्पाक आणि त्यांनी पकडला झेल. फलंदाज बाद जावं लागतंय फलंदाज किशोर घरतला तंबूच्या दिशेने. पहिलाच धक्का बसतोय, मोठ्या फटकेबाजीची अपेक्षा होती, प्रयत्न चांगला होता, मात्र चेंडू बॅटवर नीट आला नव्हता, बॅटच्या बहुधा खालच्या भागाला लागून तो उंच उडालाय. जरी उंच चांगला गेला असला त्याला जे म्हणतो की ज्याला उंची चांगली मिळाली मात्र डिस्टन्स मिळालं नव्हतं आणि त्याच्यामुळे सीमारेषेवरती चांगला झेल टिपलोय. चांगली सुरुवात आहे ती या संघाच्या दृष्टीनं. पहिल्या षटकामध्ये त्यांनी फलंदाजाला बाद केलं आहे, आत्तापर्यंत जे तीन चेंडूंमध्ये फक्त दोन धावा निघाल्या आहेत आणि त्यामुळे हा दुसऱ्या फेरीचा सामना आहे. काल दोघांनी एक एक सामना या स्पर्धेतला जिंकला आहे आणि ज्याला सेकंड राऊंडचा सामना आपण म्हणतो आणि त्यामुळे या दोन्ही संघांनी काल आपापसातलं जे बलाबल आहे ते नक्कीच बघितलं असणार आहे. दोघांनी आपापले सामने बघितले असणार आहे. साधारणपणे पहिल्या षटकामध्ये डीप मिडविकेटला क्षेत्ररक्षक आपण फार कमी वेळेला बघतो, मात्र फलंदाजाची फटके मारण्याची जी खासियत आहे ती लक्षात घेऊन त्याच्याप्रमाणे त्यांनी सापळा रचला होता आणि त्या सापळ्यामध्ये फलंदाज हा अलगद सापडलाय. नवीन फलंदाज मैदानामध्ये येतोय तो अमित नाईक. येस सर, नो डाऊट. आणखीन एक गोष्टीचा उल्लेख आपण करू, ग्राफिक्स ज्या पद्धतीने दाखवले जातात टेनिस क्रिकेट डॉट इनच्या माध्यमातून सुरेख असं चांगलं काम त्यांच्या वतीने होतं या स्पर्धेसाठी. त्याच दरम्यान एक धाव इथे कम्प्लीट केली जाते रजत मुंडे यांच्याकडून. अमित नाईक येत आहेत नवीन फलंदाज, त्यांचा पूर्ण स्टॅट्स इथे दाखवण्यात आला होता. अजूनही अमितला प्रदर्शन चांगलं करायचं आहे या स्पर्धेमध्ये. फ्रेंड्स धामनसेच्या विरुद्ध गावदेवी गावठाण असा सामना. टॉस जिंकल्यानंतर फ्रेंड्स धामनसेने इथे क्षेत्ररक्षण म्हणजेच गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सध्या करंट रनरेटचा विचार केला तर 4.50 सरासरीने बॅटिंग चालू आहे. चांगला फटका इथे पाहायला मिळतोय, शॉटका व पॉईंटच्या दरम्यान तिथे क्षेत्ररक्षक तैनात आहेत. फक्त सिंगल मिळते इथे बॅट्समन अमित नाईकचं देखील खातं उघडतंय. टीमची धावसंख्या स्कोरबोर्डवर जाऊन पोहोचली आतापर्यंत 4. समजदारीचं क्रिकेट, शांत क्रिकेट इथे सध्या मैदानामध्ये चालू आहे. जोखीम या अगोदर घेण्यात आली होती किशोर घरजच्या माध्यमातून आणि मिडविकेटचा क्षेत्ररक्षक वायडिश लॉंगॉनच्या दरम्यान आला आणि अखेर एक झेल पकडण्यात आला आणि त्याला जावं लागलं पॅव्हलियनच्या दिशेने. आपल्या स्क्रीनवर पाहू शकाल दोन कॅप्टनची लढाई आहे, दोन्ही कॅप्टन एकमेकांच्या विरोधामध्ये. ऑन साईडला खूप चांगला फटका इथे पाहायला मिळतोय, मनगडातली ताकद झोकली, मिडविकेटमध्ये क्षेत्ररक्षक आहेत, दर्जेदार क्षेत्ररक्षण आणि रन आउटची संधी इथे हुकली रजत मुंडे. आणि यावेळेला थोडेसे नाराज आहेत गोलंदाज, ज्या पद्धतीने इथे गॅदर जर केला असता तर एक वेगळं. पण यावेळेला गमल बघ कुणाल की या दोन्ही फलंदाजांमध्ये धाव काढण्याच्या गतीमध्ये जी चपळता आहे, जी उत्सुकता आहे त्यांच्यामध्ये, म्हणजे मागाशी जे आपण स्थानिक सामने बघत होतो त्यांच्यामधला आणि या संघांमधला जो फरक आहे त्याच्यामध्ये पहिली धाव तर जोरात घ्यायची, दुसरी धावही करताही प्रेशर टाकायचं आहे. ह्या गोष्टी ज्या आहेत या नक्कीच पाहून अनुकरण करता येण्यासारख्या आहेत आणि या छोट्या छोट्या गोष्टी असतात आणि त्याचा मोठा फरक हा शेवटी संघाची कामगिरी सुधारण्यामध्ये होत राहतो. पहिलं षटक संपतोय, पहिल्या षटकानंतर जी धावसंख्या आहे ती 1-5. तर तुम्ही पाहू शकाल हे पहिल्यांदा होते टेनिस क्रिकेट विश्वामध्ये अशा पद्धतीने ग्राफिक्स सर्वच खेळाडूंचे फोटोज पाहायला मिळतात. इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये आपण पाहिलंय भरपूर वेळेला मॅच चालू होण्याच्या अगोदर जो काउंटडाऊन स्टार्ट होतो त्यामध्ये अनेक खेळाडू 10-1 गिनती चालू करतात, त्यानंतर मॅच चालू होते. परंतु टेनिस बॉल क्रिकेटमध्ये पहिल्यांदा घडलं आणि हे आणलं टेनिस क्रिकेट डॉट इननी. नक्कीच ही खूप मोठी मोठी झेप आहे त्यांची. म्हणजे 3 वर्षापूर्वी मी पहिल्यांदा टेनिस क्रिकेटच्या बरोबर आपण एकत्र राहिलो होतो आणि आज जे त्यांचं प्रसारण मी बघतोय प्रचंड झेप, मोठी झेप ही त्यांनी या 2 वर्षामध्ये घेतलेली आहे. अर्थात या टेनिस क्रिकेटला लिमिट्स नक्की आहेत. यांच्याकडे जो डाटा आहे प्रत्येक स्पर्धेतला डाटा यांच्याकडे आणणं, इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये याच्याकरता 50 जणांनी 50 वर्ष मेहनत केल्यानंतरचा जो त्यांचा जो आजची जी त्यांची बँक आहे डाटाची ती त्याच्यामुळे आहे. पण या लोकांनी 2 वर्षामध्ये खूप चांगली प्रगती ही नक्कीच केलेली आहे आणि नवीन नवीन गोष्टी हे ते इंट्रोड्यूस करत आहेत. हे समोसे घेत आहेत आता छत्रपती शिवाजी महाराज एनकडून.
कवरला खेळण्याचा प्रयत्न. मिडऑफचा क्षेत्ररक्षक येतोय सिंगलने, इथे स्ट्राइक रोटेट करतील बॅट्समन रजत मुंडे जो चांबारलीचा खेळाडू आहे. त्याच्याचबरोबर अमित नाईक एकटघरचा खेळाडू मैदानामध्ये उतरलाय. सहा षटकांचा सामना, सहा धावा स्कोरबोर्डवर, एक गडी बाद झालाय गावदेवी गावठाण संघाचा. फ्रेंड्स धामनसेच्या विरुद्ध ही मॅच आज एक एक सामना जिंकल्यानंतर मगाशी सांगितलं सरांनी की एकमेकांचा खेळ या दोन्ही टीमने पाहिलाय जवळून आणि त्यानंतर अभ्यास केला जातो, स्टडी केला जातो, कशा पद्धतीने कुठला खेळाडू खेळतोय, स्ट्रॉंग झोन कुठला आहे या खेळाडूचा, वीक झोन कुठला आहे या खेळाडूचा. एवढी मोठी स्पर्धा खेळत असताना स्टडी अभ्यास भरपूर महत्त्वाचा ठरतो तुमचा आणि या मॅचमध्ये तेच चित्र पाहायला मिळते. अजून तरी मी म्हणेन फ्रेंड्स धामनसे संघ चांगली कामगिरी करतोय मँडेटरी पॉवर प्लेमध्ये. यावेळेला फटका हवेत, क्षेत्ररक्षक मिडविकेटला तैनात आहे आणि इथे तुम्ही पाहू शकाल दोन्ही खेळाडूंमध्ये ताळमेळच नव्हतं. एक्झॅक्ट कुठला खेळाडू झेल घेईल हे दोघांनाही माहीत नव्हतं. त्यानंतर हा झेल मात्र मिडविकेटच्या खेळाडूने अश्फाकने सोडलाय. तर मगाशी एक झेल तर अश्फाकने पकडला, परंतु या फटक्यामध्ये तुम्ही पाहू शकाल मिस टाईम झाला होता फटका. भरपूर अगोदर खेळला गेला, डोकं जास्त वर गेलं हा स्ट्रोक खेळत असताना, त्यामुळे टायमिंग जुळलं नाही आणि अश्फाक आणि त्या अगोदरचा खेळाडू तुम्ही पाहू शकाल एकमेकांच्या बरोबर पाहतच राहिले. शेवटच्या क्षणी इथे कॅच सुटतोय, टीमची धावसंख्या स्कोरबोर्डवर 2 पुढे जाईल, 2 धावा मिळतात. इथे बॅट्समनला धावा झाल्यात 8, बॅटिंग करणारा खेळाडू अमित नाईक याला मिळतंय जीवदान. क्रिकेटमध्ये जीवदान भरपूर धोकादायक ठरतात, पाहूया अमित नाईक कशी बॅटिंग करेल. फटका चांगला आहे, यावेळेला कव्हर्सला खेळण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा कॅच ड्रॉप तिथे होते, अमार तिथे होता. या कॅचेस तुम्हाला पकडाव्या लागतील. या लेवलला तुम्ही क्रिकेट खेळता, एवढी मोठी स्पर्धा तुम्ही खेळताय, पहिला सामना तुम्ही यशस्वीरित्या जिंकला, परंतु इथे प्रत्येक पायरी महत्त्वाची आहे. 3 लाख रुपयाचं प्रथम पारितोषिक या स्पर्धेमध्ये, एवढी मोठी स्पर्धा खेळत असताना तुम्हाला एक एक पाऊल यशस्वीरित्या सर कडत करत या स्पर्धेचा अंतिम सामन्यापर्यंत पोहोचायचं आहे. काय म्हणाल सर या पद्धतीच्या प्रदर्शनाच्या बाबतीत? लागोपाठ 2 चेंडूंवरती झेल, 2 झेल सुटत आहेत आणि जी संघाचं मॉरल डाऊन करणारी गोष्ट ठरू शकते. गोलंदाजाचं मनोबल कच्चे होतं, बाकीच्या क्षेत्ररक्षकांचं मनोबल कच्चे होतं. हाही चेंडू आहे मध्ये लागोपाठ 3रा आता झेल घ्यायचा प्रयत्न यशस्वी होतो का बघूया. हा वेळेला मात्र, हा 3रा वेळेला अमरनं यावेळेला मात्र झेल टिपलाय. 3रा झेल घेण्याचा प्रयत्न मात्र यशस्वी होतोय. अर्थात ह्या 3 झेलांमधला हा सगळ्यात सोपा झेल होता या 3 मधला. मात्र यावेळेला अमरनं झेल टिपलाय, 2रा फलंदाज बाद होतोय. मात्र त्याचबरोबर फलंदाजांच्या दृष्टीने ती महत्त्वाची गोष्ट आहे की 2 चेंडूंवरती 2 जीवदानं मिळालेली असतानासुद्धा त्याचा फायदा न उठवता पुन्हा एकदा 3रा मोठा फटका, आणि फटका तर मोठा फार नाही आहे, 38 सर्कलच्या बाहेरसुद्धा फटका गेलेला नाही आहे. आणि अशा वेळेला पहिल्या 2 जीवदानांचा जास्त फायदा न उठवता त्यांनी थोडीशी हाराकिरी केली आहे, थोडीशी बेफिकिरीनं फलंदाजी केली असं म्हणायला नक्कीच हरकत नाही आहे. येस, जीवदान तर अमित नाईकला मिळाले, परंतु जाळ्यामध्ये अडकला मासा रजत मुंडे नावाचा. प्रथमेश येतोय आपल्या स्क्रीनवर, तुम्ही पाहू शकाल बॅटिंग करिअर या स्पर्धेमध्ये आतापर्यंत 2रा सामना तो खेळतोय. 24 धावा त्याने स्कोरबोर्डवर लगवल्या, 6 चेंडू फेस केले. या अगोदरच्या मॅचमध्ये त्यांनी 3 चौकार आणि 2 षटकार खेळलाय. 400 स्ट्राईक रेटने त्यांनी बॅटिंग केली. पहिल्या मॅचचा हा स्टॅट्स आहे, कारण 24 धावा एका ओव्हरमध्येच मॅच संपवण्याचा विक्रम या खेळाडूने केला होता आणि तो मला वाटते कालचा पहिला सामना होता या स्पर्धेतला, JSW पोर्ट विरुद्ध गावदेवी गावठाण. सुधीर तांडेलने मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार जिंकला होता. 22 धावांचं लक्ष त्या मॅचमध्ये होतं गावदेवी गावठाण संघाला आणि पहिल्याच ओव्हरमध्ये 24 धावांची खेळी करून तो सामना फिनिश केला बॅट्समन प्रथमेशने. गोलंदाज तयार, फटका ऑन साईडला खेळून काढलाय. मिडॉनचा क्षेत्ररक्षक येतोय, तोपर्यंत सिंगल इथे मिळेल आणि या सिंगल बरोबर धावा झाल्यात. स्कोरबोर्डवर आतापर्यंत 10-2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये गावदेवी गावठाण. सेकंड ओव्हरचा खेळ इथे मैदानामध्ये मार्गस्थ असताना जी ड्रेस कोडची थीम आहे या सामन्यामध्ये, जे ड्रेस कोड आहेत, मला वाटतं 92 विश्वचषकाला वेस्ट इंडिज आणि झिम्बाब्वे या 2 संघांचे हे ड्रेस कोड आहेत. फलंदाजी करणारा ज्या संघाचा जो ड्रेस कोड आहे तो झिम्बाब्वेकडे 92 होता, तर वेस्ट इंडिजचा जो ड्रेस कोड होता तो गोलंदाजी करणारा फ्रेंड्स धामनसे संघ जो आहे त्यांच्याकडे आहे. अर्थात 92 विश्वचषकामध्ये या दोन्ही संघांना फार काही कामगिरी करता आली नव्हती, फक्त एक वेस्ट इंडिज आणि पाकिस्तानचा सामना ड्रॉ राहिला होता पावसामुळे आणि त्या एका पॉईंटमुळे पाकिस्तानला सेमीफायनलमध्ये जायला खूप मदत झाली होती. येस, हे घडतं क्रिकेटमध्ये आणि या स्पर्धेमध्ये तुम्ही पाहू शकाल मॅच जर टाय झाली तर सुपर ओव्हर ठेवण्यात आलेली आहे. तर
काल आम्ही प्रतीक्षेत होतो एखाद्या सुपर ओव्हरच्या, आज देखील रात्रीमध्ये आम्ही प्रतीक्षेत आहोत एखाद्या सुपर ओव्हरच्या. आणि रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये सीझन 6 मध्ये पहिली सुपर ओव्हर कधी होईल याच्यासाठी प्रेक्षक देखील प्रतीक्षेत असेल, कारण सुपर ओव्हर म्हणजे तो सामना प्रेक्षकांसाठी देखील पर्वणी ठरू शकतो. तर धावा झाल्या, 2 ओव्हरचा खेळ इथे संपला, चर्चा अशी चालू राहील. रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी 2019 पर्व 6व्याची टेनिस क्रिकेट .in ची टीम यावेळेला वेगळ्या ग्राफिक्सने उतरली आहे. या मॅचमध्ये दिवसेंदिवस अथक परिश्रम, रात्रंदिवस मेहनत करणारे आमचे सर्वच कॅमेरामॅन, आणि त्यानंतर जे यश मिळालं आहे खरोखर हॅट्स ऑफ टू यू. आणि सध्या आपल्या स्क्रीनवर तुम्ही पाहू शकाल कैलासवासी अतुल पपन रामचंद्र धोरी कॉमेंट्री बॉक्स आमचा, आणि त्याच्याच खाली आमची टेनिस क्रिकेट .in ची संपूर्ण टीम कार्य करते. आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये रेडिओ कॉमेंटेटर सचिन कुलकर्णी सर जुळलेले आहेत, आमच्या उजव्या बाजूला आमच्या गुणलेखिका जुळलेल्या आहेत दर्शनाताई पवार, आणि त्याचबरोबर आमचे दुसरे कॉमेंटेटर मित्र आदरणीय चंद्रकांत शेटे आमच्या बरोबर इथे जुळलेत. आपल्या बरोबर उजव्या बाजूला तुम्ही पाहू शकाल ज्यांच्या माध्यमातून इथे टेक्निकल स्कोरिंगचं काम केलं जातं असे अमित बाबा ठवाळ, आणि त्यांच्या उजव्या बाजूला आहेत सोनमताई चव्हाण. येस, थँक्यू कुणाल. आणि हे सगळी टेक्निकल इन्फॉर्मेशन देत असताना अजून एका गोष्टीचा आवर्जून उल्लेख करायला मला आवडेल की आपल्या ह्या सगळ्याची जी साऊंड सिस्टीम आहे ती एस कुमार साऊंड यांच्या माध्यमातून उदयराज सावंत दरवर्षी करतात, आणि टेक्निकली जे अपग्रेडेशन्स आहेत त्याच्याबद्दल सचिन दादा आता सांगत होता, त्यातलंच एक उत्तम उदाहरण म्हणजे उदयराज सावंत आणि एस कुमार साऊंड सिस्टीम आहे. कारण आता एक्झॅक्टली तुमच्या समोरची जी साईड स्क्रीन आहे जिथे तुम्ही पलीकडे बघू तर छत्रपती शिवाजी महाराज एंड याच्याकडचे जे बॅरिकेड आहेत त्याच्या बाहेर मी उभा आहे, आणि इथून सुद्धा मी माझा आवाज क्लिअरली सगळीकडे जाऊ शकतो एवढी ही माईक आणि कॉर्डलेसची रेंज आहे. अशी इतकी चांगली टीम ह्या रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये बघायला मिळते, हेच याचं यश आहे की क्वालिटीमध्ये आपण कुठेच कॉम्प्रोमाइज करत नाही. आपण बघतो रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी सीझन 6 आजच्या सत्रातला शेवटचा सामना गावदेवी विरुद्ध फ्रेंड्स इलेव्हन. येस, करावं तेवढं कौतुक कमी, आमच्या आवाजाची काळजी घेत आहेत येस कुमार साऊंड अँड सर्व्हिस. खूप चांगली माहिती तुम्ही आमच्यापर्यंत पोहोचवताय. नो बॉलचा इशारा इथे येतोय आमच्या अंपायरच्या माध्यमातून, एक्स्ट्रा रन मात्र मिळेल. पण हा नोबॉल जो आहे तो फार कमी वेळेला बघायला मिळतो आणि काहीसे आश्चर्यकारकरीत्या बघायला मिळतो की एवढ्या व्यावसायिक स्तरावरती खेळणारा संघ, एवढा सातत्याने 6 षटकांचा सामने खेळणारा संघ, आणि अशा वेळेला एखाद्या नवोदित संघाला हा नियम माहीत नसला की जो स्क्वेअर आहे म्हणजे बॅट्समनच्या मागे 3 क्षेत्ररक्षक आत्ता होते म्हणून हा नोबॉल दिला गेला आहे. आता हे पंचांचंसुद्धा कौशल्य किंवा पंचांचंसुद्धा अतिशय अचूक लक्ष या सगळ्या घडामोडींवरती आहे आणि त्याचाच हा परिणाम आहे. पण फार व्यावसायिक खेळ म्हणजे हे जे दोन्ही संघ आहेत ह्यांना आपण व्यावसायिक संघ म्हणून नक्कीच यांचं वर्णन करायला हरकत नाही, आणि अशा व्यावसायिक संघांकडनं असा नोबॉल हा फार कमी वेळेला बघायला मिळतो आणि तो पकडलाय हा पंचांचंही कौतुक तितकंच करायला पाहिजे. येस सर, नो डाऊट सर, अतिशय चांगली माहिती तुम्ही दिली. स्क्वेअर ऑफ द विकेट 3 क्षेत्ररक्षक सजवल्यानंतर इथे नो बॉल घोषित केला आहे. नेक्स्ट बॉल फ्री हिट असेल, स्ट्राईक रोटेट झाली, धावा देखील मिळाल्यात, आणि या फ्री हिट्स वर आता कशा पद्धतीने बरसेल बॅट्समन मैदानामध्ये खेळत असताना स्ट्रायकिंग एंडला अमित नाईक. 2 जीवदानाचा फायदा इथे अमित नाईक उचलेल का हा देखील प्रश्न आहे. परंतु यावेळेला सुरेख गोलंदाजी करतो इथे गोलंदाज ओव्हन नंबर 3 मध्ये अमार सय्यद. पहिला चेंडू इथे कुठेतरी चूक झाली, विकेट कीपर असतील, कॅप्टन असतील, बाकीचे खेळाडू असतील त्यांच्यामुळे, परंतु त्यानंतरचा चेंडू जो फ्री हिटचा बॉल होता तो देखील अचूक टप्प्यावर इथे हाताळलाय गोलंदाज अम्मार सय्यदने. टीमची धावसंख्या 13 धावा 2 गडी बाद झाले. 3रा षटकाचा खेळ सध्या मैदानामध्ये. रजत मुंडे जो मागचा खेळाडू आऊट झाला या अगोदर त्याने 4 चेंडूमध्ये 3 धावा केल्यात. करंट रन रेट सध्या तुम्ही पाहू शकाल 6 सरासरीने सध्या क्रिकेटमध्ये खेळ चालू आहे. 13 धावा स्कोरबोर्डवर गावदेवी गावठाणच्या. नाणेफेक हारल्यानंतर इथे बॅटिंग करत असताना हा संघ. गोलंदाज अम्मार पुन्हा एकदा ओव्हर द विकेट, परंतु इथे कुठेतरी रनअपमध्ये तो चुकलाय त्यामुळे डेड बॉलचा इशारा इथे येतोय अमित नाईक, आणि त्याच्याचबरोबर सध्या मैदानामध्ये खेळतोय बॅट्समन प्रथमेश म्हात्रे. ओव्हर द विकेट अम्मार, वेगवान चेंडू, बॅटची कडा घेतली, आता विकेट कीपर बॉलच्या खाली आणि सहज सोपा झेल पुन्हा एकदा ड्रॉप इथे केला जातोय तौफिकच्या माध्यमातून. नशीब जोरावर आहे मी म्हणेन, हा नशीबच घेऊन आलाय मैदानामध्ये कारण 3 कॅचेस आतापर्यंत सुटल्यात.
त्यांनी घेतलेत दोन झेल आणि सुटलेत तीन झेल. तिन्ही घेतले असते तर 5 पर्यंत त्यांचे विकेट गेले असते आणि ही फार मोठी चूक आहे. म्हणजे चांगला सामना बघायची आपली अपेक्षा आहे आणि अशा वेळेला एखाद्या वेळेला होऊ शकतं कुठल्याही संघाकडनं कुठलाही झेल सुटू शकतो, कुठल्याही खेळाडूकडनं झेल सुटू शकतो. स्टीव्ह वॉ कडनं सुद्धा झेल सुटलेला आहे, हर्सेल गिब्सने झेल सोडलेला आहे, किरण मोरेने स्टंपिंग सोडलं, गुचने 333 धावा केल्या होत्या. त्यामुळे झेल सुटणं हे कुठल्याही स्तरावरती काही नसतं, पण एकाच सामन्यामध्ये लागोपाठ पहिल्या 3 षटकांमध्ये 3 झेल सुटतात. येस, नो डाऊट 3 कॅचेस आतापर्यंत सुटल्या 3 षटकांमध्ये आणि जास्तीत जास्त जीवदान मात्र अमित नाईकला मिळालं आहे. ऑनसाईडला फक्त हलक्या हाताने ढकललाय चेंडू, सिंगलने स्ट्राईक रोटेट करतोय. या खेळाडूकडे सर्वांचं लक्ष असेल जो प्रथमेश म्हात्रे मैदानामध्ये खेळतोय. संयमी खेळाडू आहे, शांत स्वभावाचा खेळाडू आहे, परंतु ज्यावेळेला आवश्यकता असते त्यावेळेला आक्रमक फलंदाजी काय असते तो पेश करू शकतो. आणि या क्रिकेटमधल्या एकाच नाण्याच्या 2 बाजू आहेत. तुम्हाला संयम देखील दाखवावा लागतो टेम्परामेंट क्रिकेटसाठी आणि त्याचबरोबर तुम्हाला अग्रेशन देखील क्रिकेटमध्ये दाखवावं लागतं. आणि या दोन्ही गोष्टी ठासून भरलेला खेळाडू मैदानामध्ये उतरला. प्रथमेश स्ट्रायकिंग इनला खेळतो अमित नाईक, ज्याने आतापर्यंत 6 चेंडूमध्ये 6 धावांची खेळी केली. आखू टप्प्याचा बॉल मिळालेला जीवदान, त्याचा फायदा मिडविकेटच्या वरतून पुल केलाय, पुल सक्सेसफुल, चेंडू सीमा पार, षटकार. मोठा षटकार येतोय अमित नाईकच्या बॅटमधून. मिळालेल्या जीवदानाचा फायदा चर्चा मगाशी करत होते आमच्याबरोबर सचिन कुलकर्णी सर. ज्या पद्धतीने हर्षल गिब्सने जेल सोडला होता, स्टीव्ह वॉचा वर्ल्ड कप गमवावा लागला. 2003 वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तान विरुद्ध भारताचा सामना होता, अब्दुल रझाकने कॅच सोडला होता आणि त्या कॅचचा किती मोठा भुर्दंड भोगावा लागला इंडियन टीमचे भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर यांचा तो कॅच होता. आणि वसीम अक्रमच्या गोलंदाजीवरती कॅच सोडण्यात आली होती. बॅटची कडा घेतली, पुन्हा एकदा फ्लाय होतोय चेंडू स्लिप मधून थर्ड मॅनच्या दिशेने, परंतु तिथे क्षेत्ररक्षक आता मात्र चतुर चाणाक्ष आहे. रन मात्र मिळताना दिसणार नाही अमितला. टीमची धावसंख्या स्कोरबोर्डवर 21-2 इथे बाद झाले. 3rd षटक सध्या प्रगतीपथावर, गावदेवी गावठाण संघ. आणि या षटकातला यावेळेला शेवटचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतोय गोलंदाज अमार. 7.41 करंट रन रेट या मॅचमध्ये. रजत मुंडे या अगोदरची विकेट. पुन्हा एकदा बॅकफुटला गेले, पुल केलाय, बॉल हवेत आणि यावेळेला चुकी नाहीये. फलंदाज बाद होतोय, नाराज आहे इथे गोलंदाज अमार. वसीमने घेतला इथे झेल, 3रा झटका बसतोय टीम गावदेवी गावठाणला. 3 षटकाचा खेळ इथे संपलाय आणि 3 षटकाच्या समाप्तीनंतर 3 गडी बाद 21 धावा धावफलकावर या मॅचमध्ये गावदेवी गावठाण संघ. कुणाल 3 षटकानंतर 21 धावा झालेल्या आहेत. कालचा सत्रातला शेवटचा सामना आत्ता मला आठवतोय आणि काहीशी त्याच दिशेने वाटचाल सुरू आहे. झेल घेतले जात आहेत, झेल टिपले जात आहेत, मध्येच एखादा बाउंड्री आणि षटकार पण बसतोय. विचार केला तर 7ची सरासरी आहे आणि 6 षटकांसाठी 7ची सरासरी इट्स लाईक नथिंग. पण या लो स्कोरिंग मॅच किंवा लिमिटेड टार्गेट असलं की चुरशीचा सामना होतो हे तुम्ही आणि मी गेली 6 वर्ष बघत आहोत. येस सर, चुरशीचे सामने तर होतातच, त्याचसाठी ही स्पर्धा नावाजलेली आहे. आपण पाहिले असेल मागच्या वर्षी काय उलटफेर पाहिले आपण या स्पर्धेमध्ये, ज्या पद्धतीने सामने रंगले होते. फायनलची मॅच चुरशीची झाली, त्या अगोदरची सेमीफायनल चुरशीची झाली, शेवटच्या बॉलपर्यंत प्रेक्षक अक्षरशः खिळून होते, टाळ्या शिट्यांचा गजर होता. आणि मागच्या वर्षी एक महत्त्वाची गोष्ट जी तुमच्या माध्यमातून मी पाहिली, सर्व प्रेक्षकांचे जे कॅमेरे आहेत त्याच्या बाजूला ज्या पद्धतीने सर्वच कॅमेऱ्याचे लेन्सेस चालू झाल्या, त्यानंतर फोकस लाईट चालू झाले, ते एक वेगळं दृश्य या स्पर्धेने पाहिलं मागच्या वर्षी. येस कुणाल दादा, आणि तो सगळा सपोर्ट होता रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी आणि उदय सामंतांसाठी. आणि सगळ्या रत्नागिरीकरांना किंवा यूट्यूबवरती लाईव्ह बघणाऱ्या किंवा ग्लोबली हिट झालेल्या स्पर्धेला हजारो प्रेक्षक याला उपस्थित असतात, त्या उपस्थितीची जाणीव करून देण्याचा एक प्रतिकात्मक प्रयत्न आपण केला होता. आणि सगळ्या रत्नागिरीकरांनी सगळ्या प्रेक्षकांनी त्याला जोरदार प्रतिसाद दिला होता. याही वर्षी आपण काहीतरी वेगळं करू, तुम्ही आणि मी इथे असणारच आहोत. आपण बघतोय रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी सीझन 6. येस, त्याच्या अगोदर आपण फटाक्यांची आतिषबाजी केली होती, ट्राय कलर फुगे आपण उडवले होते या स्पर्धेसाठी. त्यानंतर दोन्ही टीम लाईनअप करून मैदानामध्ये गेल्या होत्या, 3 बॅट्सवर बॉल ठेवला होता आणि त्यावेळेला देखील आपण इंटरनॅशनल लुक दिला होता त्या अगोदरच्या स्पर्धेमध्ये. परंतु इथे 3 ओव्हरचा खेळ संपला, जाऊया सचिन कुलकर्णी सरांकडे, पुढचा आवाज त्यांचा येईल. धन्यवाद. 18 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक आहे. 45-50 पर्यंतच्या धावसंख्येचं लक्ष हे नक्कीच समोर असणार आहे. मैदानामध्ये प्रथमेश आहे 3 धावांवरती, तर जीवित म्हात्रे नुकताच मैदानामध्ये आला आहे. समोरच्या बाजूनं गुलाम सय्यद गोलंदाजी करता सज्ज होतोय.
18 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. डावखुरा गोलंदाज पंचांच्या उजव्या बाजूने आखो टप्प्याचा चेंडू उजव्या एसटीवरचा हलकेच चेंडू बॅटची कड येऊन जातोय तो शॉर्ट थर्डमॅनच्या दिशेने. एक धाव तर मिळते, धावसंख्या पोचते ती 22 वरती. ही चौथ्या षटकाचा खेळ सुरू आहे. या गतीनं जर धावसंख्या चालत राहिली तर साधारणपणे 40 पर्यंत जाणार आहे. आत्तापर्यंत या 22 धावांमध्ये फक्त एक षटकार बघायला मिळाला आहे, चौकार तर काही अजून पाहायला मिळालेला नाही आहे. 19 चेंडू झाले आहेत, पहिल्या 19 चेंडूंमध्ये निघाले आहेत ते 22 धावा. गुलाम सय्यद समोरच्या बाजूनं मारुती मंदिर एंडकडनं गोलंदाजी करतो आहे. संघाचं हे चौथं षटक आहे. 17 चेंडूंचा खेळ अजून शिल्लक आहे. प्रथमेश सामोरा जातो आहे आता तो गुलाम सय्यदला. यष्टीरक्षक पुन्हा एकदा जो आपण बघतो यष्टीला अगदी खेटून उभा आहे फ्रेंड्स थामणसे संघाकडनं. यावेळेला चांगला फटका मात्र आणखीन एक झेल सुटतोय. हा झेल काहीसा खराब हा काहीसा कठीण हा नक्कीच होता, कारण फॉलो थ्रूमधला झेल होता. पण फॉलो थ्रूमधला झेल असतानासुद्धा तो टिपण्यामध्ये अयशस्वी ठरतो आहे तो गुलाम. आणि या डावातला चौथा सुटलेला झेल असंही या चेंडूची नोंद ही नक्कीच करता येईल. अमित नाईक एकमेव फलंदाज ज्याने आत्तापर्यंत 12 धावांची खेळी या सामन्यामध्ये केलेली आहे. चौथ्या षटकामध्ये 3-22. यावेळेला चांगला फटका हा जातोय तो मिडविकेटच्या दिशेने, मात्र चेंडू पुन्हा एकदा उंच नक्कीच गेलाय. कमर सय्यदनं झेल टिपलाय, अमार सय्यदनं झेल टिपलाय. चौथा धक्का बसतोय तो गावदेवी गावठाण संघाला. आणखीन एक फलंदाज मोठा फटका मारण्याच्या नादामध्ये बाद होतोय. आणि एकेरी दुहेरी धावांचं तंत्र मात्र या संघाकडे थोडंसं कमी दिसतंय. जे चौकार किंवा षटकारांवरतीच सगळी गुजराण करायची असाच त्यांचा गेम प्लॅन आहे, आणि या क्षणी मात्र तो काहीसा अयशस्वी ठरतोय. सर टाईम नीटचा होऊ शकला नव्हता, प्रथमेश नाराज आहे. मी मगाशी म्हटलं होतं या खेळाडूकडे संयम आहे, या खेळाडूकडे अग्रेशन आहे, आणि हा अग्रेसिव्ह स्ट्रोक होता. आणि तुम्ही पाहू शकाल ज्या पद्धतीने गोलंदाजी करतोय, गोवंडीचा खेळाडू आहे आणि त्याने मात्र आपल्या जाळ्यामध्ये अडकवलं या फलंदाजाला. गोलंदाजीच्या वेगामध्ये जो बदल केला आहे तो महत्त्वाचा आहे. त्याने चेंडूला हलका सोडला होता, चेंडूची गती कमी केली होती आणि त्याच्यामुळे जे फटक्यातलं टायमिंग आहे ते टायमिंग नीट आलं नव्हतं. त्याचा विचार जो होता तो योग्य होता, चेंडूची दिशा त्याने चांगली बघितली होती. नवीन फलंदाज महेश म्हात्रे ज्यानं गावदेवी गावठाणकडून तो मैदानामध्ये उतरतोय. 4-22 चौथ्या षटकामध्ये गावदेवी गावठाण संघाची धावसंख्या. जीवित मात्र एका धावेवरती खेळतोय. या दोघांमधल्या एकाला आता शेवटच्या चेंडूपर्यंत फलंदाजी करावी लागणार आहे. अशाच जर विकेट पडत राहिल्या तर मात्र यांची धावसंख्या 40 पर्यंतच राहील. एक फलंदाज या चौघांमधला आता या दोघांमधला शेवटपर्यंत राहिला तर 50-55 पर्यंत जाण्याची संधी ही त्यांना होऊ शकते. येस सर, 50-55 हा आकडा फायटिंग स्कोर नक्कीच ठरू शकतो या मॅचमध्ये. शेवटची मॅच आहे, प्रेशर दोन्ही टीमवर आहे आणि अशा परिस्थितीमध्ये 50 धावा महत्त्वपूर्ण ठरतील सर या मॅचमध्ये. एक फलंदाज मैदानामध्ये उभं राहणं आवश्यक आहे. याला हाही चेंडू हवेमध्ये, हा झेल होतो का? झेल तर होणारची शक्यता कमी दिसते. जातोय तो कव्हरच्या दिशेने. 2 धावा तर मिळत आहेत. 2 धावांनी धावसंख्या पोचते ती 24 वरती. मोठा फटका मारायचा प्रयत्न होता, बॅटवरती चेंडू नीट काय नक्कीच आला नव्हता. मात्र 2 धावांनी जीवित म्हात्रे पोचतोय आता तो 3 वरती. आणि 4-24 अशी धावसंख्या होती ती गावदेवी गावठाण संघाची. हे षटक चांगलं आहे. आत्तापर्यंत फक्त 3 धावा निघाल्या आहेत आणि 1 बळी मिळवला आहे तो सय्यदनं. धावसंख्या ही अतिशय चांगली, धावसंख्येवरती चांगलं नियंत्रण ठेवलंय गोलंदाजी करणाऱ्या संघानं. चौथ्या षटकामध्ये 4-24 धावसंख्या असेल तर ही नियंत्रणाखालची परिस्थिती असं नक्कीच आपल्याला त्याचं वर्णन करावं लागेल. 4-24 डावातले अजूनही 14 चेंडू शिल्लक आहेत. या 14 चेंडूंमध्ये किती धावा जमवतात ते बघूया. यावेळेला फटका आहे तो मिडविकेटच्या डोक्यावरून जातोय. हा जातोय तो मात्र षटकार, डावातला दुसरा षटकार. आणि धावसंख्या आता पोचते ती 30 वरती. आत्तापर्यंत 4 चेंडू चांगले टाकले होते, यावेळेला मात्र काहीसा यावेळेला मात्र त्यानं वेगात चेंडू टाकला आहे. गतीमध्ये बदल केलेला नाही आहे आणि त्याच्या वेगाचा फायदा फलंदाजाच्या फटक्यामध्ये येतोय. त्याच्या बॅटमधनं मधोमध फटका बसतोय हा आणि मिडविकेटच्या टोक्यावरून हा जातोय तो षटकार, दुसरा षटकार या डावातला. धावसंख्या पोचते ती 30 वरती. षटक चालू आहे ते चौथं. या दोघांची 8 धावांची भागीदारी आत्तापर्यंत पाहायला मिळते. आता मात्र जी प्रोजेक्टेड स्कोर आहे तो लगेच बदलतोय. अर्थात या प्रोजेक्टेड स्कोरमध्ये विकेट किती हातात आहेत आणि त्यानंतर चेंडू किती हातात आहेत या दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या असतात. याला फुल टॉस चेंडू तडकावला आहे तो स्क्वेअर लेग सीमारेषेच्या दिशेने. 1 धाव तर मिळते. 2 धावा पूर्ण करायचा प्रयत्न. 2 धावांनी धावसंख्या पोचते ती 32 वरती. पाहूया या ओव्हरथ्रो होतात का.
बहुधा या काय ओव्हरथ्रो तर नाही. बघूया पंचांचा निर्णय काय येतोय. तो चेंडू गेलाय तर तो सीमापार. दोन धावा तर या फटक्यावरती मिळाल्या होत्या संघाला. चार षटकं संपतायत. चार षटकानंतर धावसंख्या पूर्ण होते आणि धावसंख्या होती ती 32. अजूनही 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. हे षटक बरं म्हणावं लागेल. या षटकामध्ये 11 धावा निघाल्या आहेत. पहिल्या 3 षटकांमध्ये 21 धावा निघाल्या होत्या 7 सरासरीनं. मात्र चौथ्या षटकामध्ये आता 11 धावांची भर पडते आणि त्याच्यामुळे 4 षटकानंतर 32 अशी धावसंख्या होते. 50-55 उल्लेख तो केलास आणि तो बरोबर आहे. अमित नाईकनं आत्तापर्यंत 9 चेंडूंमध्ये 12 धावांची खेळी केली आहे. तर जीवित म्हात्रे 4 चेंडूंमध्ये 11 धावा त्याने आत्तापर्यंत फटकावले आहेत. जीवित म्हात्रे जर हे पुढचे 12 चेंडू मैदानामध्ये राहिला तर मात्र ही 50-55 जी मॅजिक फिगर आपण म्हणतो किंवा पार स्कोर म्हणतो, 50-55 या दोन संघाच्या दृष्टीने मॅजिक फिगर आहे का पार स्कोर आहे, तुझं म्हणणं काय? येस, 50-55 जर पाहिलं तर एक मॅजिक फिगर ठरू शकतो या मॅचमध्ये, कारण शेवटची मॅच आहे. त्याचबरोबर शेवटच्या सामन्यामध्ये दडपण दोन्ही संघावर असतं. मॅच जिंकण्याच्या आशेने मैदानामध्ये उतरतात, जिद्दीने मैदानामध्ये खेळ करतात आणि तीच जिद्द आतापर्यंत गोलंदाजीने दाखवली आहे. परंतु जीवित मात्रे जर मैदानामध्ये राहिला तर त्या 50-55 धावा इथे यशस्वीरित्या तो कम्प्लीट करू शकतो, कारण नुकताच त्याने कतार देशाचा दौरा केला. तिथे देखील जाऊन पहिल्याच मॅचमध्ये मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार या खेळाडूला मिळाला आणि उरण परिसरातील मुळेखंड गावाचं नाव त्याने तिथे रोशन केलंय. वासिम पॅव्हलियनकडनं गोलंदाजी करता सज्ज होतोय. हे 12 चेंडू खूप महत्वाचे आहेत. पहिली 4 षटकं जरी कितीही चांगली कामगिरी केलेली असली तरी या 2 षटकातली खराब कामगिरी त्यांना मोठ्या संकटामध्येच टाकू शकते. वासिमचा पहिला चेंडू, हा चेंडू तडकावला आहे. चेंडू जातोय तो मिडविकेट सीमारेषेवरून. हाही षटकार सुरेख सुरुवात आहे या 5व्या षटकाची. गावदेवी गावठाण करता पहिल्याच चेंडूवरती षटकार नोंदवला जातोय. धावसंख्या आता वेगाने वाढते आणि हा सुंदर फटका आहे. ब्लॉक होलमध्ये चेंडू टाकायचा प्रयत्न होता, फार त्याला काही बॅकलिफ्ट मिळाली नव्हती आणि तरीसुद्धा अतिशय छोट्या बॅकलिफ्टने सुद्धा त्याने चांगला ताकदीचा फटका आपल्याला म्हणायला लागेल. धावसंख्या पोचते ती आता 38. 11 चेंडूंचा खेळ अजून शिल्लक आहे. महेश म्हात्रेच्या बॅटमधनं हा फटका येतोय. महेश म्हात्रे आणि जीवित म्हात्रे या दोघांनी आत्तापर्यंत 1-1 षटकार नोंदवला आहे आणि त्यामुळे ते दोघं मैदानामध्ये आल्यानंतरच म्हटलं होतं की या दोघांपैकी जर एक जण शेवटपर्यंत राहिला तर ती चांगली धावसंख्येच्या दिशेने हे हा संघ जाऊ शकतो. 4-38 11 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. यावेळेला चेंडूच्या गतीमध्ये बदल केला आहे. यावेळेला मात्र पहिल्या चेंडूवरती जी चूक केली होती ती त्यानं काहीशी भरून काढले, यावेळेला सुधारणा केली आहे. आणि जे आपण झटकन शिकणं म्हणतो, पहिला चेंडू वेगात टाकायचा प्रयत्न केला होता, यॉर्कर टाकायचा प्रयत्न केला होता, तो प्रयत्न फसला. यावेळेला मात्र त्याने चेंडूच्या गतीमध्ये बदल केला आहे. 4-38 10 चेंडूंचा खेळ अजून शिल्लक आहे. जीवित म्हात्रे आणि महेश हे दोघं जण मैदानामध्ये आहेत. 10 चेंडूंचा खेळ शिल्लक. 4-38 यावेळेला हेलिकॉप्टर फटका मारायचा प्रयत्न आहे. चेंडू आहे तो हवेमध्ये. स्क्वेअर लेगला चेंडू झेल, हाही झेल सुटतोय. 5वा झेल सुटतोय या सामन्यातला. कुणाल दाते 5 झेल एका सामन्यामध्ये घेतलेले जॉन्टी रोड्सने मी पाहिले होते, पण 5 झेल एका सामन्यामध्ये सुटलेले मी सुद्धा आज पहिल्यांदा बघतोय. येस, नो डाऊट. जॉन्टी रोड्सचा तुम्ही उल्लेख केला. 5 झेल घेतल्यानंतर मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार. सेकंडरी स्कूल लेवलमध्ये 7 झेल घेतल्यानंतर मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार. हा फक्त क्षेत्रक्षणाच्या बदौलत त्याने पुरस्कार मिळवलाय सर. नक्कीच, क्षेत्रक्षणाची परिभाषा जॉन्टी रोड्स आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आल्यानंतर खूप बदलली. दरम्यान 5व्या षटकामध्ये 4-40 उजव्या एष्टीच्या बाहेरचा चेंडू अवांतर घोषित होतोय. आणखीन एक धाव वाढते. मला वाटतं पहिला वाईड आहे या डावातला आत्तापर्यंतचा. आत्तापर्यंत अतिशय नियंत्रित गोलंदाजी ही पाहायला मिळाली होती, कारण त्यांनी आत्ता ह्या डावातला पहिला अवांतर चेंडू नोंदवला जातोय. 5व्या षटकामध्ये पहिला अवांतर चेंडू आहे. दबाव हा नक्कीच येणार आहे. त्यात पहिल्या चेंडूवरती षटकार बसला होता, त्यामुळे दबाव हा आणखीन वाढलेला आहे गोलंदाजावरचा. 3 चेंडू अजून शिल्लक आहेत. यावेळेला पुन्हा एकदा हेलिकॉप्टर शॉट. हाही चेंडू हवेमध्ये. हा झेल होतो का पाहूया. हाही झेल सुटतोय. 3 क्षेत्ररक्षक झेलाच्या दिशेने येत होते, मात्र तिघांनाही हा झेल घेता आलेला नाहीये. मला वाटतं या संघानं इतकी कामगिरी, खराब कामगिरी आतापर्यंत केली नसेल. चांगला संघ दिसतोय नक्कीच आहे, पण आता एखादा दिवस असतो शेवटी आणि तो दिवस तुमचा आतापर्यंत क्षेत्ररक्षणामध्ये हा नक्कीच नव्हता. आणि धावसंख्या पोचते ती आता 4-43 वरती.
11 धावा आतापर्यंत या षटकामध्ये निघाल्या आहेत. एक षटकार आहे, एक अवांतर चेंडू आहे आणि अजून दोन वेळेला दोनचे फटके आहेत. अजूनही दोन चेंडू शिल्लक आहेत. फार मोठं षटक आहे हे या आत्ताच्या डावातलं. धावसंख्या पोचते 43 वरती. चेंडूच्या गतीमध्ये बदल केला आहे. पुन्हा एकदा हेलिकॉप्टर शॉट आहे. यावेळेला झेल तर होत नाही आहे. एक धाव तर मिळते, दोन धावा पूर्ण करतायत. धावसंख्या पोचते ती 45 वरती. डावातला या षटकातला एक चेंडू अजूनही शिल्लक आहे. तब्बल 13 धावा आत्तापर्यंत निघाल्या आहेत. पहिल्या 3 षटकांमध्ये होत्या त्या 21 धावा आणि त्यानंतरच्या 11 चेंडूंमध्ये निघाल्या आहेत त्या तब्बल 24 धावा. 7 चेंडूंचा खेळ अजून शिल्लक आहे. जी कोणाला जाते मॅजिकल फिगर सांगतोय त्या दिशेने धावसंख्येची वाटचाल ही नक्कीच सुरू आहे. यावेळेला फुल टॉस जातोय तो स्क्वेअर लेगच्या दिशेने. एक धाव तर मिळते. पुन्हा एकदा काहीसं खराब क्षेत्ररक्षण. दुसरी धाव घ्यायचा प्रयत्न, खराब फेक आहे. 2 धावा मिळत आहेत. प्रचंड मोठं षटक आहे. धावसंख्या 15 धावा तब्बल या षटकामध्ये निघाल्या आहेत. मगाच्या षटकामध्ये 11 धावा निघाल्या होत्या, या षटकामध्ये 15 धावा निघाल्या आहेत. पहिल्या 3 षटकांमध्ये गोलंदाजी करणाऱ्यांनी कितीही चांगली कामगिरी केली तरी सुद्धा हा 6 षटकांचा सामना आहे आणि प्रत्येक षटक आणि प्रत्येक चेंडू किती महत्त्वाचा आहे त्याचं उदाहरण इथे पाहायला मिळतं आहे. आमचे जे स्टॅटिस्टिशियन आहे ते अतिशय लगेच इथे आकडेवारी उपलब्ध करून देत आहेत. 9 चेंडूंमध्ये 25 धावांची भागीदारी आहे, ती जीवित म्हात्रे आणि महेश म्हात्रे यांची. आमचे जे स्टॅटिस्टिशियन आहेत अमित ढवाळ, 9 चेंडूंमध्ये 25 धावा. धन्यवाद. एवढ्या चांगल्या गतीने या स्टॅटिस्टिक्स तुम्ही इथे सादर करताय, खरोखर तुमचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे. 9 चेंडूंमध्ये 25 धावांची भागीदारी आहे आणि या स्पर्धेतले जे आत्तापर्यंत सर्वाधिक धावसंख्या करणारे फलंदाज आहेत त्यांची यादीसुद्धा आता त्यांच्याकडे तयार झाली. जशी जशी स्पर्धा पुढे सुरू पुढे सरकत जाईल तशी तशी या डाटामध्ये भर नक्की पडणार आहे आणि त्यांच्याकडे अतिशय चांगला डाटा कलेक्शनचा रिपोर्ट आहे. ERP सिस्टीम काहीही करू शकते, मात्र त्याच्यामागे जो ब्रेन असतो तो महत्त्वाचा असतो. सिस्टीमपेक्षा सुद्धा त्याच्यामागे काम करणारे जे त्यांचा ब्रेन आहे, संतोष नाणेकर यांचा ब्रेन जो त्याच्यामागे आहे त्याचंही अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. 6 चेंडूंचा काही शिल्लक आहे. 4 बाद 47 धावसंख्या आहे. याला खोलवर टप्प्याचा चेंडू, बॅटची कट घेऊन चेंडू जातोय तो शॉर्ट थर्डमॅनच्या दिशेने. एक धावही घ्यायचा प्रयत्न काही होत नाही आहे. जीवित मात्रेनं मात्र आता बहुधा हे 5 चेंडू आपणच खेळायचे आणि 2-3 षटकार लागवायचा प्रयत्न करायचा असा निर्णय घेतलेला दिसतोय. अर्थात हा निर्णयसुद्धा चुकू शकतो. या षटकामध्ये जर त्याला यश मिळालं नाही, या षटकामध्ये किमान 10 धावा येणं अपेक्षित आहे. त्या जर 4-5 आल्या तर जो क्षेत्ररक्षण करणारा संघ आहे त्यांचा आत्मविश्वास नक्कीच वाढेल, कारण 55-60 पेक्षा 52-53 ही नक्कीच चांगली धावसंख्या चेस करताना त्यांच्याकरता असू शकते. बघ पुन्हा एकदा चेंडू निर्धाव जातोय. ही 6 षटकांचे सामने हे फार अतिशय कमी मार्जिनमध्ये खेळले जातात आणि अशा वेळेला प्रत्येक मूव जी तुमची असते ती महत्त्वाची असते. 2 चेंडू इथे निर्धाव जात आहेत. पहिल्या चेंडूवरती धाव घेता आली असती. यावेळेला चेंडू हा जातोय तो षटकार, मात्र त्याचा आत्मविश्वास आहे. पहिले 2 चेंडू जरी पहिल्या चेंडूवरती जरी धाव घेतली नाही तरी सुद्धा षटकार मारण्याचा आत्मविश्वास त्याच्याकडे आहे आणि तो त्याने सार्थ करून दाखवलाय. 3रा चेंडू जातोय तो मिडविकेट सीमारेषेच्या डोक्यावरून. जीवित मात्रेच्या बॅटमधनं धावसंख्या पोचते ती 53 वरती. 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. कुणाल, तुझ्या अपेक्षेपेक्षा ही धावसंख्या 60 दिशेने आता जाते आणि त्यामुळे सामना रंगतदार होणार हे आता नक्की झालेलं आहे. येस, नो डाऊट. काल देखील आम्ही जो शेवटचा सामना पाहिला 73 धावांची आवश्यकता होती आणि शेवटच्या बॉलपर्यंत तो सामना रंगला. याही मॅचकडून त्याच अपेक्षा आपल्याला आहेत. याला चेंडू हवेमध्ये, झेल तर होत नाही आहे. एक धाव तर मिळते, दुसरी धाव घेतात का पाहूया. जीवित मात्रे दुसरी धाव घेण्याचा चांगला प्रयत्न करतोय. चांगला रनिंग बिटवीन द विकेट आहे आणि 2 धावा त्यांनी पूर्ण केल्या. धावसंख्या पोचली ती 55 वरती. या जोडीनं कमाल केली आहे. म्हणजे 4 बाद 32 वगैरे 32 वगैरे होती, तिथून त्यांनी 55 पर्यंत ही धावसंख्या आणली आहे आणि अजूनही डावातले 2 चेंडू शिल्लक आहेत. पहिल्या 3 षटकांमध्ये फक्त 21 धावा निघाल्या होत्या. जीवित मात्रे 19 वर खेळतोय, महेश मात्रे 14 वरती खेळतोय. याला जोरदार फटका आहे. चेंडू जातोय का सीमारेषेच्या दिशेने बघूया, सीमा पार तो बघूया. एक धाव तर मिळते, खराब फेक आहे यावेळेला आणि त्याच्यामुळे आणखीन एक धाव बहाल होते ती गावदेवी गावठाण संघाकरता. 2 धावांनी धावसंख्या पोचते ती 57 वरती. पहिल्या 3 षटकांमध्ये धावा निघाल्या होत्या 21, त्यानंतरच्या 3 आत्तापर्यंत 17 चेंडूंमध्ये धावा निघाल्या आहेत त्या 36.
पहिल्या तीन षटकांमध्ये 21 धावा आणि नंतरच्या 17 चेंडूंमध्ये आत्तापर्यंत 36 धावा. सुरेख कामगिरी आहे या जोडीची. चार फलंदाज जरी बाद झालेले असले तरी सुद्धा या जोडीनं चांगली कामगिरी करत संघाला चांगल्या धावसंख्येपर्यंत आणून सोडलंय. याला डाव्या अष्टीवरचा चेंडू येतोय तो शॉर्ट फायनलच्या दिशेने. एक धाव मिळते, धावसंख्या पोचते ती 58 आणि 59 धावांचं आव्हान आहे ते फ्रेंड्स धामणसे संघासमोर. त्यांचे क्षेत्ररक्षक ज्यावेळेला पॅव्हिलियनमध्ये जातील त्यावेळेला नक्कीच निराश थोडेसे तरी नक्कीच असणार आहेत, कारण पहिल्या चार षटकांवरती त्यांनी चांगला कंट्रोल ठेवला होता. पहिल्या चार षटकांमध्ये 32-33 धावा होत्या आणि त्यानंतरच्या पुढच्या दोन षटकांमध्ये 25 धावा निघाल्या आहेत आणि त्यामुळे ही धावसंख्या पोचली ती 58. जीवित मात्रे नाबाद आहे 22 धावांवरती, 10 चेंडूंमधल्या त्याच्या 22 धावा, त्याच्यामध्ये दोन चौकार आणि एका दोन षटकार आणि एका चौकाराचा समावेश आहे. तर महेश मात्रे नाबाद आहे 6 धावांवरती, त्याच्या नाबाद आहे तो 14 धावांवरती, 6 चेंडूंमधल्या त्याच्या 14 धावा, 6 षटकांमध्ये 58 धावा, त्याच्यामध्ये एक वाईड आहे आणि एक नोबॉलची ही नोंद या दोन अवांतर धावांमुळे. जो सर्वाधिक यशस्वी गोलंदाज आहे तो वसीम सय्यद, त्याने दोन षटकांमध्ये 20 धावा दिल्या. अमार सय्यदनं एकच षटक टाकलंय, त्याने 10 धावा दिल्या आहेत. गुलाम सय्यदनं दोन षटकांमध्ये 22 धावा दिल्या आहेत. मग समो सय्यदनं फक्त एका षटकामध्ये 6 धावा जरी दिल्या असल्या तरी त्याला दुसरं षटक दिलं गेलं नाही आहे, जी कॅल्क्युलेशनमधली चूक आपण एखाद्या वेळेला म्हणतो. 15 चेंडूंमध्ये 36 धावांची महत्त्वाची भागीदारी महेश मात्रे आणि जीवित मात्रे यांच्या दरम्यानची, आणि या भागीदारीनं या सामन्यावरती चांगलं वर्चस्व मिळवून दिलं आहे. 59 धावांचा पाठलाग करताना नक्कीच अतिशय चांगली फलंदाजी करावी लागणार आहे. पहिल्या षटकापासून आक्रमक पवित्रा घ्यावा लागणार आहे, कारण 36 चेंडू आणि 59 धावा हा पाठलाग काही फारसा सोपा नाही आहे. मात्र पहिल्या तीन षटकांमध्ये त्यांनी ज्या पद्धतीने चांगली कामगिरी केली होती, षटकामागे जी धावांची गती आवश्यक आहे ती 12.80 वगैरे असेल, जी 9.80 बरोबर आहे, 9.80. 36 चेंडू आणि 59 धावांची विजयाकरता आवश्यकता आहे फ्रेंड्स धामणसे संघाकरता. आजचा हा आजच्या दिवसात आजच्या रात्रीतला हा शेवटचा सामना आहे. उद्या संध्याकाळी 6:30 सामने सुरू होणार आहेत आणि उद्याचे जे सगळे संघ आहेत यांनी 6:00 इथे रिपोर्टिंग करायचं आहे. प्रेस्टिज ऑफ वाडा, त्यानंतर चॅम्पियन्स 11, किंग्ज ऑफ अथय्या या तिन्ही संघांनी जी पहिला सामना असणार आहे तो चॅम्पियन्स 11 आणि किंग्ज ऑफ अथय्या यांच्या दरम्यानचा, दुसरा सामना असणार आहे तो श्रावणी 11 आणि साईरत्न रत्नागिरी जो अतिशय तुल्यबळ लढत होणार आहे, आणि तिसरा सामना जो असणार आहे तो सह्याद्री देवरुख विरुद्ध YCC पावस हा उद्याचा संध्याकाळचा तिसरा सामना असणार आहे. उद्याचे जे संघ आहेत यांनी 6:00 मैदानावरती रिपोर्टिंग करायचं आहे आणि 6:30 उद्या आपल्याला सामने जे आहेत ते सुरू करायचे आहेत. 36 चेंडूंमध्ये 59 धावांची आवश्यकता आहे ती विजयाकरता फ्रेंड्स धामणसे संघासाठी. त्या धावांचा पाठलाग ते कसा करतात हे सांगण्याकरता येत आहेत कुणाल दाते आणि शेटे. येस, थँक्यू सचिन दादा. तत्पूर्वी काही महत्त्वाची इन्फॉर्मेशन मला शेअर करायची आहे की ह्या ओमसाई स्पोर्ट्सच्या माध्यमातून रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी सगळा हा परिवार ओमसाई स्पोर्ट्सचा काम करत असतो आणि ह्याच्यात प्रत्येक त्यातला माणूस आपापली जबाबदारी अत्यंत काटेकोरपणे आणि चोख पार पाडत असतो. याच्यात सगळ्यात महत्त्वाची जबाबदारी ही असते पार्किंगची, आणि ते शिस्तबद्ध पार्किंग टू व्हीलर आणि फोर व्हीलरचं चंदन खानविलकर, संदीप मगदूम ही सगळी मंडळी यांच्या नेतृत्वाखाली अत्यंत व्यवस्थितपणे पार पाडत असतात आणि त्यांना सहकार्य करणारी सगळी टीम हे लोक कधीच फ्रंटला येत नाहीत आणि यांचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे. खास करून रात्री उशिराची जी कामगिरी असते त्यासाठी ही सगळी टीम माहिर आहे. खेळाडूंची सगळी व्यवस्था करणे, त्याच्यानंतर पार्किंग नीट झाले की नाही, टू व्हीलर कुठे आहेत, फोर व्हीलर कुठे आहेत, मग ते स्वतः तिकडे फोर व्हीलरमध्ये जाऊन या सगळ्या पार्किंगची अरेंजमेंट करत असतात. असे हे संदीप दादा मगदूम, अमरेश सावंत, चंदन खानविलकर, रजनीश परब आणि आपल्या सगळ्यांच्या पोटाची काळजी करणारे आमचे बाळा सावंत, राहुल सुर्वे, ही सगळी मंडळी की ओमसाई स्पोर्ट्सचे सगळे सदस्य जेवलेत की नाहीत, भले वरण भात का असेल पण तो त्यांनी प्रत्येकाने खाल्लाय की नाही ही काळजी ही सगळी मंडळी घेत असतात. खूप शिस्तबद्धता
या संपूर्ण रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये आपल्याला दिसून येते. प्रत्येक जण बघा ना, टेक्निकल टीम वेगळी कामगिरी पार पाडते, फोटोग्राफर्स त्यांची वेगळी कामगिरी पार पाडत असतात. मी आता चंदन आणि संदीप या सगळ्यांचा उल्लेख केला की ते त्यांची स्पेशल कामगिरी पार पाडत असतात, सगळ्यांची काळजी घेत असतात. पाहुण्यांचं आगत स्वागत, नाणेफेक कोणाच्या हस्ते करायची, प्रेझेंटेशन बॉक्समध्ये कोण यायचं, दीपक पवार, पराग सावंत हे सगळी कामगिरी पार पाडत असतात. मान्यवरांसाठी ज्या ट्रॉफीज आणि हारतुरे अरेंज करायचे, त्याच्यामध्ये बंडा नांदगावकर असेल, प्रशांत साळुंके असतील, उमेश शेंडगे असतील, हे सगळी मंडळी खूप चांगल्या पद्धतीने कामगिरी पार पाडत असतात. अशा पद्धतीने हे टीमवर्क, क्रिकेटमध्ये ज्यावेळेला टीमवर्क या शब्दाला सगळ्यात जास्त महत्त्व आहे, जेव्हा तुम्ही टीमवर्क दाखवता त्याचवेळेला तुम्ही एखादा सामना जिंकता, असंच टीमवर्क सलग 6 वर्ष ओमसाई स्पोर्ट्स दाखवते. त्यामुळे प्रत्येक वर्षी दिमाखामध्ये रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी याची प्रसिद्धी, याचा प्रचार, याचा प्रसार, याची लोकप्रियता दिवसेगणित वर्षागणित वाढत चाललेली आहे, असा हा ओमसाई स्पोर्ट्सचा दिमागधार सोहळा रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफीचा, ज्याचे प्रायोजक उदयजी सामंत आहेत, किरण भैया सामंत आहेत. थँक्यू सचिन कुलकर्णी सर यांना तुम्ही ऐकत होता. सचिन कुलकर्णी सरांच्या बरोबर त्यानंतर लगेच आमच्याबरोबर जुळले होते आमचे सूत्रसंचालक निवेदक गोडबोले सर, आणि त्यानंतर पुन्हा एकदा सामन्याकडे वळूया. 59 धावांचं लक्ष मॅचमध्ये 9.83 सरासरी या धावा कम्प्लीट करायच्या आहेत. गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय पहिलं षटक टाकण्यासाठी. सुधीर तांडेल पहिला चेंडू शॉर्ट कव्हरच्या दिशेने खेळून काढलाय, थोडंसं फंबलिंग तिथे पाहायला मिळालं, परंतु त्याचा जास्त फायदा इथे उचलता येणार नाही. कव्हर्सला किशोर होते, सिंगलने इथे स्ट्राईक रोटेट केली, ज्या पद्धतीने सुरुवात केली होती टीम गावदेवी गावठाणने त्याच पवित्र्यामध्ये सध्या सुरुवात करत असताना फ्रेंड्स 11 धावांचे. बॉलिंग करिअर तुम्ही पाहू शकाल, दुसरा सामना हा खेळाडू खेळतोय, या अगोदर 1 विकेट त्याने घेतली, 12 चेंडू टाकत असताना 6 धावा त्याने खर्च केल्यात, आणि पहिल्या मॅचचा हिरो ठरला होता हा गोलंदाज सुधीर तांडेल. आणि आता सेकंड मॅचमध्ये गोलंदाजी करत असताना आउटसाइड द ऑफ स्टंप पंचांचा इशारा येतो, येस इट इज वाईड. एक्स्ट्रा रन मात्र मिळते 35 चेंडूमध्ये, अजूनही 57 धावांची आवश्यकता असेल या मॅचमध्ये. शेवटचा सामना आजच्या रजनीमधला आमच्या या समालोचन कक्षातून, आणि उद्या ठीक 6 वाजता रिपोर्टिंग टाईम आहे. प्रेस्टिज ऑफ वाडा, चॅम्पियन्स 11 आणि किंग्स ऑफ पतैया, आणि लक्षात घ्या अन्यथा नियम क्रमांक 9 तुमच्या कॅप्टनला माहिती आहे, ज्या पद्धतीने ही स्पर्धा आता दुसऱ्या टप्प्यामध्ये आहे, त्यामुळे नियम क्रमांक 9 ची अंमलबजावणी नक्कीच आमची संपूर्ण टेक्निकल टीम इथे करताना दिसेल. मगाशीच मला सईद मुकादम जे हेड आहेत ते येऊन भेटले आणि त्यांनी सांगितलं की कुणाल यानंतर या स्पर्धेची लेवल वेगळ्या दर्जाची तुम्हाला पाहायला मिळेल, त्यामुळेच ज्या पद्धतीने आता दुसरे संघ या स्पर्धेमध्ये खेळताना येतील त्यांनी नियम क्रमांक 9 नक्की वाचावा. फुलर लेनचा बॉल, अतिशय चांगली लाईन, टप्पा, दिशा, नियंत्रण, सर्व काही एकाच बॉलवर पाहायला मिळते, आणि एक निर्धाव चेंडूची सांगता. टीमची धावसंख्या स्कोरबोर्डवर आता मात्र 3. थोडासा सुटकेचा निश्वास मला वाटते आता घेत असताना दिसतोय संतोष नाणेकर, कारण तो त्याच्या केबिनमधून सध्या बाहेर आहे. ऑन साईडला फटका चांगला आहे, बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या दिशेने स्वीप केला आहे, फटका चांगला आहे, टायमिंग चांगला जुळतोय, चेंडू सीमारेषा पलीकडे देखील जातोय आणि हा मिळतोय चौकार. या स्पर्धेमध्ये सर्वच काही आपल्याला पाहायला मिळते, जे आमचे मुख्य प्रायोजक आहेत, हेड स्पॉन्सर्स JSW आणि त्याचबरोबर फिनोलेक्स. त्या रूफला चेंडू जाऊन आदळला आणि बॅट्समन तौफिक खानच्या बॅटमधून हा चौकार येतोय. टीमची धावसंख्या 7, फ्रेंड्स 10 धावांचे. इम्प्रेस केलं या खेळाडूंनी गोवंडी चेंबूर परिसरातील हे सर्व खेळाडू. मी मगाशी चर्चा करत होतो की कुठेतरी आता थोडीशी रेस्ट मिळाली आहे संतोष नाणेकरला या संपूर्ण कार्यातून, आणि त्यानंतर त्याची दुसऱ्या स्पर्धेसाठी मीटिंग चालू आहे, तर त्याचं देखील करावं तेवढं कौतुक कमी. इनोव्हेशन आणि यावेळेला सुरेख गोलंदाजी, जे मार्केटमध्ये वेगळ्या पद्धतीने सादर करण्याची कला आहे संतोष नाणेकरची, त्याचमुळे आज या लेवलला tenniscricket.in काम करते, याचं संपूर्ण श्रेय त्याला जातं. मगाशीच सचिन कुलकर्णी यांनी उल्लेख देखील केला होता, या मागचा जो सूत्रधार आहे त्याची सर्वाधिक महत्त्वाची भूमिका आहे आणि तो संतोष नाणेकर. फुलर लेनचा बॉल बीट केलं आहे, परंतु इथे
खूपच बाहेर चेंडू निघालाय, पंचांचा इशारा येतोय हा वाईट बॉल असेल, एक्स्ट्रा रन मिळते आणि टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आतापर्यंत 8 या आकड्यावर. पहिले षटक मैदानामध्ये चालू आहे, अजूनही मैदानामध्ये 51 धावांची आवश्यकता असेल, 31 चेंडूचा खेळ शिल्लक. 8 धावांची पार्टनरशिप इथे बिल्ड झाली आहे, दोन्ही फलंदाज खूप चांगली कामगिरी करत आहेत, त्यामध्ये तौफिक आणि त्याचबरोबर बॅट्समन निसार. शेवटचा चेंडू या षटकामधला, यावेळेला चेंडू हवेत आहे, पॉइंटला क्षेत्ररक्षक येतोय, कव्हर पॉइंटमधून चांगलं क्षेत्ररक्षण तिथे होत आहे. षटक क्रमांक पहिले इथे संपला आणि पहिल्या षटकामध्ये जी धावांची सरासरी इथे गाठायची होती 9.83, त्या दिशेने तर वाटचाल करतोय फ्रेंड्स धामणसे. आणि सर्वाधिक महत्त्वाची गोष्ट म्हणजे दोन्ही ओपनर्स मैदानामध्ये अजूनही शाबूत आहेत. तौफिक खानने धावा केल्या 5 चेंडूमध्ये 6, त्यामध्ये एक चौकार त्याने स्वीप लगावला होता. रायगड लिजंड सर सुधीर तांडेल यावेळेला गोलंदाजाच्या भूमिकेमध्ये होते, कारण या अगोदर अतिशय चांगली गोलंदाजी त्यांनी केली. आणि ज्यावेळेला एक्सपिरियन्स असलेला गोलंदाज तुम्ही वापरता पहिल्या षटकामध्ये पॉवर प्लेमध्ये, तर तीच अनुभवाची शिदोरी घेऊन गोलंदाजी करताना दिसला सुधीर तांडेल. पहिल्या ओव्हरमध्ये धावा खर्च केल्या 9 आणि दुसऱ्या षटकासाठी टीम मीटिंग कॉल करण्यात आलेली आहे. संपूर्ण खेळाडू हर्डल करत आहेत, एकत्र येत आहेत, त्यानंतर इथे टीम मीटिंग होईल. अतुल मडवी जे पुरस्कर्ते आहेत या टीमचे, गावदेवी गावठाणचे, भरपूर मोठा प्रवास ते करत आहेत. मगाशी चंदू सरांनी सांगितलं, रायगडमध्ये स्पर्धा त्यांनी गाजवल्यात, मुंबईच्या स्पर्धा त्यांनी गाजवल्यात, पुण्यामध्ये जाऊन देखील त्यांनी स्पर्धा जिंकलेल्या आहेत आणि त्याचमुळे गावदेवी गावठाण हे नाव चर्चेमध्ये राहिलं आहे रायगडचा आपण विचार केला तर. अतुल मडवी यांचं करावं तेवढं कौतुक कमी आहे. तर मुंबईमध्ये शक्ती ट्रॉफी जी झाली त्यामध्ये देखील गावदेवी गावठाण संघाचा थक्क करणारा प्रवास होता. थक्क करणारा प्रवास मी याच्यासाठी बोलतोय की रायगड संघाने एक वेगळी मुहूर्तमेळ त्या स्पर्धेच्या माध्यमातून रोवली. एक चांगली स्पर्धा खेळण्यासाठी ज्या कॉन्फिडन्सने ते उतरले होते त्यांचं करावं तेवढं कौतुक कमी. परंतु या स्पर्धेमध्ये मला फ्रेंड्स धामणसे या टीमने इम्प्रेस केलं आहे. जे खेळाडू आहेत, स्थानिक खेळाडू आहेत, चेंबूर परिसरातील असतील, गोवंडी परिसरातील असतील, त्या परिसरातील हे खेळाडू मात्र या स्पर्धेमध्ये छाप सोडत आहेत. CEO आहे संतोष नाणेकर tenniscricket.in आणि तो चर्चा करतोय कशा पद्धतीने आम्ही इनोव्हेशन केलं, कशा पद्धतीने आम्ही एक एक पायरी चढत आज या लेवलला जाऊन पोहोचलोय. दोन जे फोटो आपल्याला पाहायला मिळतात स्कोअर कार्डच्या बाजूला, या दोन कॅप्टनच्या दरम्यानचं हे युद्ध आहे फ्रेंड्स. धामणसे टीमचा कॅप्टन आपल्याला डाव्या बाजूला पाहायला मिळतोय आपल्या स्क्रीनवर सिद्धेश, आणि त्याचबरोबर उजव्या बाजूला आपल्याला कॅप्टन पाहायला मिळतोय प्रशांत, टीम गावदेवी गावठाण. tenniscricket.in पहिली वेबसाईट टेनिस बॉल क्रिकेटची. गोलंदाज तयार, ओर द विकेट, पहिला चेंडू होता फुलर लेनचा, ड्राईव्ह केलाय मिड ऑफला क्षेत्ररक्षक, वाईड येतो आणि तिथे थोडंसं फंबलिंग होतंय, याचा फायदा इथे घेतला जातोय. काय रनिंग बिटवीन द विकेट आणि टाळ्यांचा गजर होतोय या फ्रेंड्स धामणसेच्या डगआउटमधून. हे प्रेक्षक आहेत, हे दर्दी प्रेक्षक आहेत, सपोर्टर्स आहेत आणि त्याचमुळे ही स्पर्धा चर्चेमध्ये असते. त्यांना माहिती आहे जर चांगला खेळ केला तर टाळ्या शिट्यांचा गजर या स्पर्धेमध्ये नक्कीच होतो. म्हणूनच ही स्पर्धा अभिमानाची आहे, ही स्पर्धा स्वाभिमानाची आहे, ही स्पर्धा परंपरेची आहे आणि ही स्पर्धा रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी आहे. पर्व 6 आपल्यासमोर ओम साई स्पोर्ट्स आयोजित स्पर्धा. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होत असताना मयूर वाघमारे फुलटोस बॉल ऑन साईडला इथे खेळून काढला, मिड विकेटला क्षेत्ररक्षक येत आहेत. आता चुकी नाही आहे, जीवित मात्रेने पकडला झेल, फलंदाज बाद होतोय पहिला आणि यावेळेला जावं लागेल तौफिक खानला पॅव्हिलियनच्या दिशेने. यश मिळताना पाहायला मिळतं कुणालजी, कुठेतरी एक यश मिळणं गरजेचं होतं. पहिलं षटक सुधीर यांचं 9 धावांचं होतं, यश मात्र मिळालं नव्हतं. परंतु धावा जर पाहिलं तर एवढ्या मोठ्या नाही आहेत, परंतु फाईट या ठिकाणी जरूर होणार आहे आणि एका यशाची गावदेवी गावठाणला या ठिकाणी गरज होती आणि ते यश मात्र या ठिकाणी मिळवून दिलं मयूर वाघमारे यांनी. पहा, चेंडू जर पाहिलं तर फुलटॉस होता, बॅटच्या अपेक्षित स्थळी आला नाही आणि जीवित मात्रे एक चांगला क्षेत्ररक्षक आहे त्याच्या दिशेने हा चेंडू जातोय. सुरेख झेल मात्र त्याच्या माध्यमातून पकडला गेला. दुसऱ्या षटकात बसलेला हा हादरा. येस, पहिल्या विकेटचं पतन होतं आहे आणि ब्रेक थ्रू पाहिजे होता या टीमला. मुस्कान 11 या स्थानिक संघाच्या दरम्यान हे खेळाडू खेळताना दिसतात आपल्या गोवंडी परिसरामध्ये. आणि आता मात्र अशफाक शेख येत आहेत नवीन बॅट्समन मैदानामध्ये. एक गडी बाद, टीमची धावसंख्या 11. रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी ही तुम्ही पाहताय फ्रेंड्स, धामणसे विरुद्ध गावदेवी गावठाण या टीमच्या दरम्यान ही मॅच रंगते. मयूर वाघमारे इथे षटक टाकत असताना हे दुसरं मँडेटरी पॉवर प्लेमध्ये. देवगड एक्सप्रेस, देवद एक्सप्रेस या नावाने हा प्रसिद्ध आणि तेवढी चांगली कामगिरी तो करताना दिसतोय. पनवेल परिसरातील देवदगावचा हा खेळाडू आहे मयूर वाघमारे.
अनप्लेएबल डिलिव्हरी ज्या त्याच्या माध्यमातून यावर्षी पेश करण्यात आल्या होत्या त्यामध्ये सुमित ढेकलेची त्यांनी जी विकेट घेतली होती ती भरपूर गाजली होती. तर यावर्षी खूप चांगलं प्रदर्शन त्यांनी केलं. कतारमध्ये जाऊन देखील त्यांनी एक चेंडू अतिशय चांगल्या टप्प्यावर टाकला होता. तिथे देखील एक यॉर्कर लेंथवर त्यांनी विकेट मिळवली. तर पाहूया या स्पर्धेमध्ये कशा पद्धतीचं प्रदर्शन करतोय हा गोलंदाज मयूर वाघमारे. परंतु त्यांच्या समोर आव्हान आहे स्ट्रायकिंग एंडला खेळत असताना बॅट्समन निसार शेख यांचं. आता मात्र स्क्वेअर लेगला दिशा देण्याचा प्रयत्न होता निसार यांचा. लेग स्टंपला सोडून चेंडू जातोय. अंपायरचा इशारा येतोय हा व्हाईट बॉल असेल. पंचांची कामगिरी या स्पर्धेमध्ये उल्लेखनीय राहिली आहे. त्यामध्ये गौरव भागवत यांचं मी नाव घेईन. अतिशय चांगले मित्र आहेत ते माझे. अक्षय कोळंबकर असतील, श्रीकांत कुडव असतील आणि मेघेश मोंडकर जे रत्नागिरी क्रिकेट असोसिएशनचे मान्यताप्राप्त पंच आहेत. दर्जेदार निर्णय त्यांच्या वतीने येतात. भरपूर चांगलं काम गेली अनेक वर्ष 6 वर्षापासून ते करताना दिसतात. रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी आमच्या गुणलेखिका सोनमताई चव्हाण त्याचबरोबर दर्शनाताई पवार यांची भूमिका देखील तेवढीच वाखणण्याजोगी आहे. या स्पर्धेमध्ये एका एका धावेचं विश्लेषण ते आमच्यापर्यंत पोहोचवतात. पुन्हा एकदा मयूर आता तर बॅटची कडा घेतली. विकेट कीपरच्या हातामध्ये चेंडू जाऊन विसावला. दुसऱ्या विकेटचं पतन होत आहे फ्रेंड्स धामनसेसाठी आणि टीमची धावसंख्या स्कोरबोर्डवर आहे 12. मयूर पुन्हा आपल्या ट्रॅकवर येताना पाहिला मिळतो आहे. या अगोदरचा विकेट जर मिळाला होता तो फुल टॉस चेंडूवर मिळाला होता कुणाल. परंतु या ठिकाणी जर पाहिलं तर चांगला अचूक टप्प्यावर शॉट गुडलेन स्पॉटवर चेंडू पाहायला मिळाला आणि या ठिकाणी फलंदाजाला चूक करण्यास भाग पाडलं. आणि मयूर का या वर्षीच्या हंगामात या खेळाडूने म्हणजे मागील वर्षी जर पाहिलं तर अंडर 19 स्पर्धा या खेळाडूने गाजवल्या होत्या आणि यावर्षी म्हणजे अगदी आखाती देशाचा दौरा तर केलाच केला परंतु पावसाळ्यामध्ये डिंगडॉंग संघात देखील या खेळाडूची वर्णी लागली होती आणि ती का लागली होती त्याचं उत्तर या ठिकाणी मयूर वाघमारे देवत पनवेल हा खेळाडू देतोय. येस मला आठवतंय डिंगडोंग पुणे टीमच्या माध्यमातून हा खेळाडू नगरसेवक ट्रॉफीमध्ये खेळला होता. पहिल्यांदा आमची पावसाळी जी स्पर्धा होते सारसोळ्याच्या मैदानावर जे आमचे नगरसेवक आहेत ज्ञानेश्वर सुतार यांच्या संकल्पनेतून ती स्पर्धा साकारली जाते. शिवसेनेचे नगरसेवक आहेत अविनाजी सुतार यांचं सर्वाधिक चांगलं योगदान त्या स्पर्धेसाठी असतं. किरण मेहर असतील, विवेक सुतार असतील यांच्या संकल्पनेतून ती स्पर्धा आपल्या समोर येते आणि त्या स्पर्धेमध्ये हा खेळाडू खेळत असताना उल्लेखनीय कामगिरी करून गेला होता. सिद्धेश चव्हाण येत आहेत आता टीमचे कॅप्टन आणि कॅप्टन म्हणजेच नेता दिशादर्शक तारणहार आणि या खेळाडूला आता मात्र त्याच्या क्षमतेनुसार खेळ करावा लागेल. 12 धावा झाल्यात, 2 गडी बाद झाले. ज्या पद्धतीने अवस्था होती टीम गावदेवी गावठाणची त्यानंतर 36 धावांची पार्टनरशिप निर्माण झाली 2 फलंदाजामध्ये महेश म्हात्रे आणि जीवित म्हात्रेमध्ये. तशीच पार्टनरशिप इथे बिल्ड करावी लागेल या दोन्ही फलंदाजांना. फटका हवेत आहे, मिड ऑफला क्षेत्ररक्षक खाली येतोय. कॅच इथे पकडली जाईल, फलंदाज मात्र बाद होतोय. जावं लागेल फलंदाज सिद्धेश चव्हाणला. कॅप्टन लवकर तंबूच्या दिशेने परतलाय. आता मात्र कुठेतरी बॅकफूटवर चाललाय फ्रेंड्स धामनसे हा संघ. ही कुठेतरी दडपण आता जाणवू लागले. आघाडीचे फलंदाज माघारी परतले तर कुणीतरी एकाने स्टँड देणं गरजेचं आहे, या डावाला पुढे घेऊन जाणं गरजेचं आहे. परंतु ते होताना पाहायला मिळत नाही आहेत आणि ज्या पद्धतीने म्हणजे सुरुवातीला हादरे मिळाले होते गावदेवी गावठाण त्या हादऱ्यातून सावरला होता. ज्यावेळेला एक मोठी पार्टनरशिप झाली तशीच एका मोठ्या पार्टनरशिपची गरज कोणाला आहे तर या ठिकाणी फ्रेंड्स धामनसे संघाला आहे. तर पाहूया चांगल्या गोलंदाजचा भरणा गावदेवी गावठाण संघात आहे. यावर्षी खऱ्या अर्थाने म्हणजे मागील वर्षापर्यंत जर पाहिलं ग्रामीण आणि तालुका ओपनमध्ये परफॉर्मन्स पाहायला मिळाला होता गावदेवी गावठाणचा आणि या वर्षीच्या हंगामात जर पाहिलं तर खुल्या गटाला आव्हान दिलंय आणि नुसतं दिलं नाही तर त्यामध्ये त्यांना यश देखील मिळालंय कुणालजी. येस सर, नो डाऊट भरपूर चांगलं आव्हान देणारा संघ ठरलाय यंदाच्या सीझनमध्ये. परंतु गोलंदाज आता हॅट्रिकवर आहे, हॅट्रिकची संधी निर्माण झाली आहे. गोलंदाजी करत असताना मयूर वाघमारेला आणि इथे हॅट्रिक तो घेईल का हाच प्रश्न आपल्या मनामध्ये असेल. पहिली हॅट्रिक नक्कीच ठरेल. या अगोदर आपण पहिलं निर्धाव षटक पाहिलं जे रोहन शिवाजी सावंत यांच्या माध्यमातून पेश करण्यात आलं होतं आणि यावेळेला समो शेख हा फलंदाज मैदानामध्ये येतोय. हॅट्रिकची संधी असेल गोलंदाज मयूरला. भरपूर अशा गोलंदाजाने ही संधी काल निर्माण झाली होती परंतु हॅट्रिक कोणीही इथे कंप्लीट केलेली नाही आहे. पाहूया यावेळेला इथे हॅट्रिक मिळते का. गोलंदाजी माकवर असताना मयूर वाघमारेला अश्वाक येतोय स्ट्रायकिंग एंडला. नवीन फलंदाज गोलंदाजी माकवर मयूर.
ऑन हॅट्रिक. फुलर लेनचा बॉल ऑफ ड्राईव्ह इथे केलाय, बॉल बॅक ड्राईव्ह, स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये खूप चांगलं क्षेत्ररक्षण. रन घेण्याचा कुठलाही प्रयत्न नाहीये. दोन ओव्हरचा खेळ इथे संपला. सरासरी 6 होती. धावा झाल्या स्कोरबोर्डवर 12. गडी बाद केले आतापर्यंत 3. सिद्धेश चव्हाण जो कॅप्टन होता, या अगोदरची विकेट. मैदानामध्ये तुम्ही पाहू शकाल मयूर वाघमारेची अनालिसिस. आतापर्यंत 4 विकेट त्याने घेतल्यात. 2 इनिंगमध्ये 2 ओव्हर त्याने पेश केल्यात, त्यामध्ये 4 विकेट. सध्या लिडिंग विकेट टेकरमध्ये तो अग्र स्थानावर आहे. त्याच्याचबरोबर वसीम सय्यद हा देखील फ्रेंड्स धामनसे टीमचा खेळाडू. 2 इनिंगमध्ये 4 ओव्हर त्याने पेश केले आणि 4 विकेट घेऊन सेकंड नंबरवर आहे. सागर कांबळेने इम्प्रेस केलं आहे. साई रत्न या टीमचा खेळाडू आहे, आपल्याच लांजा रत्नागिरीचा हा खेळाडू आहे. त्याने आतापर्यंत 3 गडी बाद केलेत. मंगेश जाधव गोल्डन 11, विजय शिवळकर जो कॅप्टन होता फाईट क्लबचा त्याने देखील 3 विकेट घेतल्यात. सतीश याने देखील गोल्डन 11 3 विकेट घेतल्यात. हेमंत उतेकर काल आपण पाहिले असेल मयूर स्पोर्ट्स जो संघ काल पराभूत झाला. राजू भालेकर यांचा संघ त्याने देखील 3 विकेट्स घेतल्या होत्या. दीपक याने देखील 2 विकेट. वसीम श्रावण 11 2 विकेट. आणि निखिल भोईर काल चॅम्पियन्स 11 प्रेस्टिज ऑफ वाडा याने देखील चांगलं प्रदर्शन केलं आहे या स्पर्धेमध्ये. हे सर्व अग्रक्रमांकित गोलंदाज आहेत. तर 2 षटकांची समाप्ती झालेली आहे कुणालजी, आणि ज्या पहिल्या डावा षटकात जे होऊ न शकलं विकेट नव्हती आली ते मात्र या ठिकाणी दुसऱ्या षटकात झालं. 3 विकेट जरूर या ठिकाणी काढले गेलेले आहेत. 24 चेंडू आणि 47 धावांची आवश्यकता. फाईट या ठिकाणी जरूर होऊ शकते कारण गोवंडी चा जो संघ आहे तो देखील चांगला संघ आहे, ज्यांच्याकडे देखील चांगली क्षमता आहे. आणि गोवंडी परिसरातून मात्र आपण संतोष सिंगला पाहतो, सचिन काळे, रवी, करण पाटील ही नावं गोवंडी परिसरातून आलेली आहेत. आणि पाहूयात कशा प्रकारचा खेळ करतात, म्हणजे चांगली मॅच आपल्याला अजूनही अपेक्षित असणार आहे कारण ही आहे एक मोठी स्पर्धा रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी. यस, अपेक्षा तर आहेत या मॅच कडून सर्व प्रेक्षकांना. गोलंदाज तयार, फुल टॉस होता आउटसाइड द ऑफ स्टंप, भरपूर बाहेर निघालेला हा चेडू महेश म्हात्रे, ज्याने खूप चांगला स्टँड दिला आपल्या टीमला. बॅटिंग करत असताना जो लोअर फुल टॉस बॉल होता त्याने मिडविकेटच्या दिशेने उडवला, त्यानंतर हेलिकॉप्टर स्ट्रोक त्याच्या बॅटमधून आपण पाहिले आणि त्याची प्रचिती आज सर्वच प्रेक्षकांना पाहायला मिळाली. तोच गोलंदाजी माकोर येतोय. पहिला चेंडू खराब डिलिव्हर्ड केला. टीमची धावसंख्या 13, 3 गडी बाद. ओव्हर नंबर 3 छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम इनकडून. दुसऱ्या बॉलवर स्विंग होतोय चेंडू आणि टीमची धावसंख्या 13 या आकड्यावर. तिसरं षटक मैदानामध्ये चालू असताना काय पंचांची भूमिका आहे. आत्तापर्यंत काल रात्रीपासून आत्तापर्यंत ज्या पद्धतीने डिसिजन आलेत आमच्या सर्वच पंचांच्या माध्यमातून, हॅट्स ऑफ टू यू. इथून बोलणं भरपूर सोपं आहे परंतु मैदानामध्ये जी कामगिरी पंचांची असते आणि पंचांसाठीच क्रिकेटमध्ये नियम देखील बनला गेला. कॉमेंटेटरसाठी कुठलाच नियम नाही आहे. त्या 42 नियमांतर्गत जे क्रिकेट खेळलं जातं आणि सर्वाधिक महत्त्वाची भूमिका मैदानामध्ये पंचांचीच असते. फुलर लेनचा बॉल ऑन साईडला फक्त दिशा दिली आहे. मिडविकेटला क्षेत्ररक्षक येतोय भरपूर वेगाने. जीवित मात्रे भरपूर वेगाने थ्रो करतोय विकेट किपर एंडला. हीच तर खासियत आहे, जिद्द, चिकाटी, मेहनत तुमच्या अंगी असायला पाहिजे. ते तुम्ही गुगलच्या प्ले स्टोअरवरून डाउनलोड करू शकत नाही, ॲपलच्या ॲप स्टोअरवरून तुम्ही ते डाउनलोड करू शकत नाही. तुमच्या अंगी असलेली मेहनतच क्रिकेटमध्ये रंग आणते आणि तीच मेहनत इथे क्रिकेटमध्ये दाखवली जाते या सर्व क्षेत्ररक्षकांच्या माध्यमातून. सध्या कॉन्फिडन्स आहे गावदेवी गावठाण संघाचा आणि त्याच हाय कॉन्फिडन्सने त्यांचा खेळ मैदानामध्ये रंगत असताना. फुलर लेनचा बॉल होता बॅटच्या कडेला लागून, चेडू चालला गली रिजनमध्ये. क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहे सुधीर, तोपर्यंत फक्त सिंगल मिळते. धावा झाल्या स्कोरबोर्डवर आतापर्यंत 15 रन. तिसरं षटक मार्गस्थ असताना तिसऱ्या ओव्हरमध्ये गोलंदाजी केली जाते महेश म्हात्रे यांच्याकडून, एक ऑलराऊंडर खेळाडू छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम एनकडून. पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न परंतु स्विंगिंग यॉर्कर इथे पेश केला. याला म्हटलं जातं चतुराईने भरलेली गोलंदाजी. सुरेख गोलंदाजीचा नमुना इथे सादर करतोय. पहिलेच पाहिलं होतं डान्सिंग डाऊन द विकेट, फलंदाज खेळण्यासाठी येतोय त्यामुळे लाईन आणि लेंथ ॲडजस्ट करत असताना एक वेगवान चेंडू तो देखील क्रीजमध्ये जाऊन डिलिव्हर्ड झालाय. अतिशय चांगली गोलंदाजी. पुन्हा एकदा तेज चित्र पाहायला मिळते. टो क्रशिंग यॉर्कर यावेळेला वसीमदाची आठवण करून दिली, वकारची आठवण करून दिली. ज्या पद्धतीने जसप्रीत बुमराह गोलंदाजी करतो अशा गोलंदाजाची आठवण करून दिली या बॉलने महेश. पूर्णपणे खांद्याचा ताकदीचा वापर करत असताना क्रीजमध्ये जाऊन पडलेला हा चेंडू सन्मान देण्यापेक्षा दुसरं काहीच करू शकत नाही यावेळेला हा खेळाडू. टीमची धावसंख्या 15. तिसरं षटक मैदानामध्ये चालू असताना महेश यांच्या माध्यमातून. यावेळेला स्लिपमध्ये चेंडू हवेत होता. एम एस धोनी स्टाईलने इथे झेल घेण्याचा प्रयत्न होता, झेपावला तर होता इथे यष्टीरक्षक प्रथमेश आणि तोपर्यंत
दोन धावा यशस्वीरित्या कंप्लीट केल्यात. स्लिपमध्ये बॉल जाऊन देखील दोन धावा यशस्वीरित्या कंप्लीट केल्यात दोन्ही फलंदाजांनी. आणि या दोन धावांबरोबर धावा झाल्या 17. ॲडम गिलक्रिस्टची आठवण झाली ज्या पद्धतीने झेपावला होता हा खेळाडू. आणि सुरेख असे यष्टीरक्षक आहेत ज्यांनी भरपूर योगदान दिले इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये. सय्यद किरमाणी यांचं मी नाव आवर्जून उल्लेख करेन, कारण या नावाचा BCCIने देखील खूप चांगला गौरव केला. लाईफटाईम अचीवमेंट अवॉर्ड जो 25वा जो 2 वर्षापूर्वीच संपन्न झाला BCCIच्या माध्यमातून, तो सय्यद किरमाणी यांना मिळाला. आणि त्यावेळेला त्यांच्या अश्रूची वाट मात्र मोकळी झाली होती. त्यानंतर इंटरव्ह्यूमध्ये त्यांनी म्हटलं देखील होतं, ज्या पद्धतीने BCCIने माझा आज सन्मान केला माझ्यासाठी हा सर्वाधिक मोठा सन्मान होता. तर मी इथे थांबतो, 3 ओव्हरचा खेळ संपला, 3 ओव्हरमध्ये धावा झाल्या 17. तुम्ही थांबू नका, पाहत राहा, ऐकत राहा. रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी 2019 आणि या शेवटच्या 17 वळत असताना 18 बॉलमध्ये 42 धावांची आवश्यकता, 14 सरासरी ते गाठायची. आणि या आपण ऐकूया महाराष्ट्रातील नामवंत समालोचक चंद्रकांत शेटे यांना. धन्यवाद. धन्यवाद कुणालजी. सामन्यात मात्र सुरुवातीच्या कालावधीमध्ये जर पाहिलं तर गावदेवी गावता गावठाण थोडीशी अडखळ सुरुवात झाली. तदनंतर जीवित म्हात्रे महेश म्हात्रे यांच्यातील एक मोठी पार्टनरशिप एका चांगल्याच ठिकाणी घेऊन गेली. आणि तदनंतर मयूर वाघमारेची भेदक गोलंदाजी आणि त्यामध्ये मात्र सामन्यामध्ये चुरस जरूर आणलेली आहे. आपल्या संघाच्या बाजूने किंचितसा तर जरूर आता सध्याच्याकडे वळवला आहे. मयूर वेगवान चेंडू मात्र पुन्हा एकदा मयूरकडून पाहायला मिळतो आहे. या चेंडूला जरूर तटवलं जातं, तोपर्यंत 1 धाव पूर्ण केली जाईल. रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी आपण पाहतोय. हे क्रिकेटचं वेड तुम्हा आम्हा सर्वांना रत्नागिरीमध्ये घेऊन आलं आहे. आयोजनातील भव्यता काय असते, आयोजनातील दिव्यता काय असते, दैदिप्यमान आयोजन काय असतं, या सर्व गोष्टीची प्रचिती या ठिकाणी त्यांना पाहायला मिळते आहे. आणि म्हणूनच की काय, कारण जसं टेनिस बॉल क्रिकेटच्या हंगामाला सुरुवात झाली, आपल्याला एकेका स्पर्धेची नक्कीच वेद लागतात, तसं रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफीचे देखील लागतात. आणि या रत्नागिरी नगरीमध्ये कधी येतो आहे. आणि रत्नागिरीची आणखीन एक गोष्ट कुणालजी मी जरूर सांगेन, प्रत्येक संघाचा जो पाहुणचार जो होतो ना, किंवा आपलाही देखील, तो मात्र लाजबाब होत असतो रत्नागिरीत. बिगेट मोठा प्रहार समोरच्या दिशेने, चेंडू क्षेत्ररक्षक किशोर, प्रयत्न तर जरूर झाले होते किशोरच्या माध्यमातून, परंतु हा चेंडू मात्र जरूर त्याच्या हातातून, प्रयत्न तर अतिशय सुंदर झाला. शेवटच्या क्षणी जंप देखील मारली, हातात नक्की चेंडू आला, परंतु हातातून तदनंतर निसटला आणि त्याचं रूपांतर 4 धावांमध्ये होते. पहा, चेंडू टोलावला, मोठा फटका, बराचसा लांबवरचा प्रवास करत असताना किशोर त्या ठिकाणी आले, चेंडू हाताला लागला आणि तदनंतर मात्र पहा काय कॅमेरा वर्क आहे. tenniscricket.in संतोष नाणेकर आणि कंपनी, आणि अतिशय चांगली कामगिरी त्यांच्या माध्यमातून होते. 9 संख्या 4 पुढे जाते. पुन्हा एकदा मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, यावेळेला चेंडू मात्र हातात जाताना पाहायला मिळेल. आणि जे मागच्या चेंडूवर राहिलं होतं, दुसऱ्या चेंडूवर लगेचच मयूर वाघमारेने पूर्ण केलेलं आहे. आणि आणखी एक विकेट मयूर वाघमारेच्या नावावर जाताना पाहायला मिळते. तर फ्रेंड्स धामणचे संघाला बसलेला मात्र हा आणखीन एक धक्का कुणालजी, अतिशय, कारण आभार नक्कीच दीपकदादा आपलं आभारी आहे. या क्रीडा स्पर्धेचा घटक होण्याची संधी म्हणजे केवळ 2 दिवसापूर्ती का होईना, याही वर्षी मिळते याच्याबद्दल मित्र नक्की आभारी असेल. कारण ज्या ज्या काही चांगल्या स्पर्धा करायला मिळतात त्यापैकी एक उत्तम स्पर्धा जरूर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. आणि अतिशय सुंदर सुनियोजित स्पर्धा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते, जी सर्व क्रिकेटपटूंना हवी हवीशी वाटते, जी प्रेक्षकांना हवी हवीशी वाटते, समालोचकांनाही आणि त्याचबरोबर मान्यवरांनाही, अशी क्रीडा स्पर्धा या ठिकाणी आपण पाहतोय. ओम साई स्पोर्ट्स आयोजित रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी 6वं पर्व मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. आणि 6व्या पर्वाचा दुसरी रात्र आणि दुसऱ्या रात्रीचा शेवटचा सामना, एका बाजूला गावदेवी गावठाण संघाने आव्हान ठेवलं 59 धावांचं आणि त्या आव्हानाचा पाठलाग करत असताना फ्रेंड्स धामणचे 4 खेळाडू माघारी परतलेत 22 धावांवर. मयूर वाघमारे वेग प्रचंड वेग समावला होता मयूर वाघमारेच्या. पहा, 4 विकेट तुम्ही मिळवताय त्यावेळेला. आणि आता मात्र ते अग्रक्रमांकावर विराजमान देखील असतील विकेट घेण्यामध्ये, कारण या ज्या पद्धतीने त्यांनी गोलंदाजी केली आहे, तर पनवेलच्या बाजूलाच विचुंबे, देवत, भुसारली हा परिसर येतो आणि त्या ठिकाणी बिलॉंग करतात मयूर. छोटंसं देवत नावाचं गाव आहे, परंतु त्याला क्रिकेटच्या नकाशावर आणलं या खेळाडूने. या चेंडूला मात्र वेगवान पद्धतीने नक्कीच टोलावण्याचा प्रयत्न, थोडेसे शफल होऊन देखील खेळण्याचा प्रयत्न होता. रीड करतोय
का 20-21 वर्ष वयामध्ये हा खेळाडू सगळ्यांच्या नक्कीच गळ्यातील ताई झालाय आपल्या गोलंदाजाच्या जोरावर आणि मयूर वाघमारे त्याची चुणूक. नक्कीच मला मगाशी कुलकर्णी सरांनी विचारलं होतं तेच चेहरे पाहायला मिळणार आहेत जे आम्ही इतकी वर्ष पाहतो की यावर्षी काही नवीन आहे. म्हटलं सर नक्कीच नवीन असणार यावर्षी गोलंदाज देखील आणि फलंदाज देखील, कारण क्रिकेट हे नव्याचं आहे आणि यावर्षी नवनवीन क्रिकेटर्स मग ते फलंदाज असू देत किंवा गोलंदाज असू देत, संतोषजी नाणेकर तुमचं विशेष कौतुक करेल. तुम्ही देखील बरंच काही नवीन आणलं आहे, आयोजकांनी दीपकदादांनी देखील बरंच काही नवीन आणलेलं आहे आणि नाविन्य आणि नवीन आणावंच लागतं. बदल हा निसर्गाचा नियम आहे, तुम्हाला नक्कीच काळानुरूप बदलावंच लागतं आणि ते संतोषजी नाणेकर तुमचं पहा प्रत्येक गोष्टीमध्ये नाविन्यता या ठिकाणी आणताना पाहायला मिळत आहेत. प्रत्येक टेक्नॉलॉजी म्हणजे आंतरराष्ट्रीय दर्जाच्या दिशेने आपली वाटचाल सुरू आहे, कारण टेनिस क्रिकेट देखील काही कमी नाही आहे. जरी चेंडूमध्ये बदल असेल, लेदर बॉल चेंडू आणि टेनिस बॉल याच्यामध्ये बदल असेल, परंतु टेक्नॉलॉजीमध्ये आता आम्ही तुमच्या दिशेने वाटचाल करत आहोत हे मात्र या ठिकाणी रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या माध्यमातून संतोष नाणेकर आणि त्यांची टीम tenniscricket.in या ठिकाणी दाखवत असताना पहा अव्वल क्रमांकावर विराजमान झालाय मयूर वाघमारे. गावदेवी गावठाण उरण रायगडसाठी खेळत असताना 5 विकेट, काय चित्र. ज्यावेळेला त्याच्या घरातील मॅच पाहत असतील, त्याच्या गावातील त्याचे चाहते मॅच पाहत असतील आणि ज्यावेळेला ते या रँकिंगमध्ये आपल्या गावच्या खेळाडूला आपल्या घरातील खेळाडूला अव्वल क्रमांकावर पाहत असतील, एक वेगळं चित्र, सुखावणारं चित्र पाहायला मिळत असेल. तर जाऊया मॅचच्या दिशेने, ज्या ठिकाणी महेश म्हात्रे मॅन फ्रॉम वयाळ खालापूर गोलंदाजीसाठी यष्टा उद्ध्वस्त केल्यात. अप्रतिम कामगिरी या ठिकाणी महेश देखील करतोय आणि नक्कीच या हंगामात या खेळाडूने देखील प्रभावित केलंय. महेश विरुद्ध एक वेगळा फटका जरूर खेळण्याचा प्रयत्न झाला, परंतु महेशने त्याचे इरादे नक्कीच उद्ध्वस्त केले आणि कुणालजी हाही खेळाडू जरूर प्रभावित करतोय, कारण 2 आठवड्यापूर्वीच घाटकोपर या ठिकाणी 3 लाख रुपये पारितोषिकाची राष्ट्रवादी चषक पार पडली होती आणि त्या स्पर्धेमध्ये मात्र मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी हाच महेश म्हात्रे खालापूर तालुक्यातील वयाळा गावचा खेळाडू ठरला होता. आणि तो का, तर या मॅचमध्ये देखील पाहिलं संघ अडचणीत होता, त्यावेळेला जीवित म्हात्रेच्या बरोबरीने केलेली पार्टनरशिप असेल आणि आता गोलंदाजीला आल्यानंतर देखील गोलंदाजी असेल, या दोन्ही गोष्टी करतायत. तर दुसऱ्या बाजूला खराब क्षेत्ररक्षण, 6 झेल सुटणं हे देखील कुठेतरी मी गोवंडी या ठिकाणी फ्रेंड्स धामणशा संघाच्या बाजूने गेलेलं नाही आहे, तर परंतु पाहूयात त्यांच्याकडे क्षमता आहे चांगली कामगिरी करण्याची, यातूनही सावरतायत का, कारण क्रिकेटच्या खेळात कधी काय होईल याचा नेम नाही. 23 धावा धावफलकावर झालेल्या आहेत. अमर आणि मुश्ताक ही जोडी आहे, परंतु महेश पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू जरूर टाकला जातोय, परंतु ऑन साईडच्या दिशेने आणि ज्या पद्धतीची पडझड झाली होती गावदेव गावठ्यांची सुरुवातीच्या कालखंडामध्ये, एका झेल सुटून देखील म्हणजे एवढे झेल सुटून देखील वाताहत झाली होती, परंतु त्याच वेळेला महेश म्हात्रे आणि जीवित म्हात्रेने केली पार्टनरशिप आणि क्रिकेटमध्ये पार्टनरशिपच गरजेची असते. त्याचबरोबरीने जे या आयोजनाच्या माध्यमातून जे 6 वर्ष जुडले गेलेले आहे सर्व प्रायोजक त्यांचंही जोर आम्ही कौतुक करू. आणि हा चेंडू जर पाहिला तर आता मात्र काहीसा कमी गतीने आणि खोलवर टप्प्याचा टाकण्याचा प्रयत्न झाला आहे आणि एक वेगळं वातावरण. कुणालजी हे जे मैदान आहे या मैदानात आल्यानंतर नक्कीच अतिशय सुख मिळतं, कारण चारही बाजूने हिरवळ ज्यावेळेला असते मैदानामध्ये, नक्कीच आम्हाला सुप्रिमोचं मैदान आठवतं, नक्कीच शक्तीचषकाचं प्रबोधन गोरेगावचं मैदान आठवतं, अशी खूप कमी मैदानं जी त्यामुळं टेनिस मॅचेस होतात त्यापैकी हे एक मैदान आहे, कारण टेनिस बॉलच्या क्रिकेट होतात बऱ्याचशा ठिकाणी खास मैदानं बनवली जातात जिथे काही नसतं, लेवलिंग केली जाते आणि तिथे टेनिस बॉलच्या मॅचेस होतात, परंतु ज्या ज्या वेळेला अशा ठिकाणी मॅचेस होतात एक वेगळं चित्र पाहायला मिळतं. याही चेंडूला मात्र थोडंसं शपलून खेळण्याचा प्रयत्न जातोय चेंडू समोरच्या दिशेने, त्या ठिकाणी चेंडूची फेक केली जाईल. प्रतीक ठाकूर नक्कीच केगावचा खेळाडू चेंडूवर जरूर आला होता, धावसंख्या जर पाहिली तर 1 ने पुढे जाते. आता मात्र जे अंतर आहे ते दूर दूर चाललंय, गोलंदाजांचा तोफखाना आहे, मुख्य गोलंदाज सुधीर तांडेल, तदनंतर जर पाहिलं तर गोलंदाजीसाठी मयूर पाहायला मिळाले, तदनंतर पाहिलं महेश, म्हणजे गावदेवी गावठाणचं बलस्थान काय आहे तर त्यांची गोलंदाजी आहे. पहा काय चेंडू टाकलाय पुन्हा कमी गतीने, काही चेंडू कमी गतीने टाकतोय काही चेंडू जास्त गतीने टाकतोय, गती परिवर्तन सातत्याने करतोय, टप्पा परिवर्तन सातत्याने करतोय आणि त्याच्याचमुळे जर काय होत आहे तर या ठिकाणी होताना पाहायला मिळतंय फलंदाजांना स्थिरावलं ठेवले जाते कुणालजी. तर सभेत मॅचच्या दिशेने ज्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील महेश म्हात्रे अष्टपैलू कामगिरी करताना दाखवतोय. या चेंडूला मात्र बिरकावून देण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक चेंडूवर येताना आपल्याला पाहायला मिळतील आणि
प्रतीक ठाकूरच्या माध्यमातून झेल पकडला जातोय आणि माघारी परतावं लागतंय ते फलंदाजाला. पहा अचूकता काय असते ती मात्र या ठिकाणी महेश म्हात्रेने दाखवली, सामन्यावर पकड मिळवली आणि आता मात्र सामना शेवटच्या षटकात जातोय. महेश म्हात्रे फलंदाजीतही कमाल दाखवतोय आणि गोलंदाजीतही कमाल दाखवतोय. कुणालजी, येस सर, तुम्ही मगाशीच उल्लेख केला महाराष्ट्रातल्या मोठमोठ्या स्पर्धांच्या बाबतीत सुप्रीमो ट्रॉफी जी आदरणीय संजय पोतनीस साहेबांची ट्रॉफी आहे, जे शिवसेनेच्या माध्यमातून एक मोठी स्पर्धा आपल्या मुंबई नगरीमध्ये रंगते, त्याचबरोबर मनसेचे कामगार नेते आदरणीय सचिन यशवंत गोळेसाहेब यांच्या वतीने शक्ती ट्रॉफीचं आयोजन केलं जातं आणि या स्पर्धेच्या माध्यमातून आमचे MLA आमदार उदयजी सामंतसाहेब यांच्या वतीने आणि त्याचबरोबर दीपक पवारसाहेब यांच्या वतीने त्यांना निमंत्रित देखील करण्यात आलेलं आहे आणि येणाऱ्या काही दिवसानंतर त्यांचं देखील आगमन या स्पर्धेसाठी होईल. ते देखील शुभाशीर्वाद देत असताना आपल्याला या स्पर्धेला पाहायला मिळतील. त्यामध्ये सचिन गोळेसाहेब आणि त्याचबरोबर आदरणीय आमदार सन्माननीय सुप्रीमो ट्रॉफीचे आणि ते देखील इथे येतील संजय पोतनीस साहेब. दीपकदादा देखील शक्तीचषकाच उपस्थित राहिले होते यावेळेला आणि आवर्जून आणि हे आदानप्रदान होणं देखील गरजेचं आहे टेक्नॉलॉजीचं आणि हे या क्रिकेटच्या माध्यमातून होतं आणि टेनिस क्रिकेटच्या दृष्टीने एक चांगली गोष्ट आहे. तर दरम्यानच्या कालावधीमध्ये 4 धावा जाताना पाहायला मिळत आहेत. स्वैर चेंडू व्हाईट बॉल प्लस 4 धावा अशा 5 धावा या ठिकाणी मिळताना पाहायला मिळतील. साईश म्हात्रे गोलंदाजीसाठी आलाय. जासई गावचा एक उदयनमुख खेळाडू, नवोदित खेळाडू, अंडर 19 आणि कारण नुकतंच याही खेळाडूंनी मात्र खूप चांगली कामगिरी केली आहे. यंगस्टर्स आहे. या चेंडूला मात्र बिरकावून देण्याचा प्रयत्न जरूर राहिला आहे. चेंडू हवे स्वतः गोलंदाज त्या ठिकाणी चेंडू पकडण्याचा प्रयत्न जरूर राहिला परंतु धावा घेतल्या जात आहेत. तर पाहूया काय होत आहे. क्रिकेटच्या खेळात चमत्कार आपल्यास काही नवीन नाही आहेत. धावा जर पाहिल्या तर या ठिकाणी धावून घेतल्या जात आहेत. त्या 3 धावा धावून या ठिकाणी पूर्ण केल्या जात आहेत. धावसंख्या पुढे गेली. धावसंख्या मात्र जाताना पाहायला मिळते ती 33 धावांवर हा धावफलक जाताना पाहायला मिळतोय. शेवटचं षटक आहे. क्रिकेटच्या खेळात कधी काय होईल याचा नेम नाही आणि असंख्य सामने तुम्ही आम्ही पाहिलेले आहेत जे मात्र क्षणात बदललेले देखील आहेत. 5 चेंडू आणि 26 धावांची आवश्यकता. पाहुयात फलंदाजांना मात्र इतिहास घडवावा लागणार आहे या मैदानामध्ये. अशक्य नाही आहे परंतु सोपंही तेवढं नाही आहे. तर पाहूया रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी 2019 या ठिकाणी आपण सुरू पाहतोय. आजच्या रात्रीतील शेवटचा सामना आणि जवळपास 2:30 वाजलेत परंतु यूट्यूबच्या माध्यमातून क्रिकेटचे प्रचंड चाहते अजूनही मॅचचा आनंद घेत असतील. आता मात्र ट्रॅकवर आला हा गोलंदाज ज्या ठिकाणी पिचिंग करायला पाहिजे. आयडियल पिचिंग, गुड लेन स्पॉटवर चेंडूचा टप्पा टाकला गेला आणि यष्टीरक्षकाच्या दिशेने चेंडू पाठवला आणि आता मात्र सामन्यावर कुठेतरी पकड म्हणजे कोणत्याही प्रकारचं जर अतिरिक्त धाव आली नाही तर सामना हा मात्र उरण तालुक्यातील गावठाण नावाच्या गावाच्या दिशेने निघाला आहे. तर जाऊयात मॅचच्या दिशेने पुन्हा एकदा आणि पुन्हा एकदा एक चांगला चेंडू या ठिकाणी पाहायला मिळतोय. तिसऱ्या फेरीमध्ये दाखल होणारा हा पहिला संघ असेल 2019 हंगामातील. जर हा सामना जिंकला गेला तर एक वेगळा संघ, ज्या ह्या संघाने यावर्षी शक्तीचषकामध्ये जबरदस्त कामगिरी केली, ज्या संघाने पुण्याला नक्कीच मदनलाल धिंग्रा स्टेडियममध्ये खूप चांगली कामगिरी पिंपरी चिंचवडला केली, त्याचबरोबरीने घाटकोपरच्या पंतनगरमध्ये खूप चांगली कामगिरी केली, रसायनीच्या स्पर्धेमध्ये खूप चांगली कामगिरी केली, चिरल्याच्या स्पर्धेमध्ये खूप चांगली कामगिरी केली आणि आज जर पाहिलं तर रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी 2019 या स्पर्धेमधील तिसऱ्या फेरीमध्ये जाणारा पहिला संघ ठरतोय का, तर त्याच्यासाठी मात्र काही अवधी जरूर वाट पाहायला लागणार आहे. फ्रेंड्स धामणसे या संघाने देखील चांगली कामगिरी केली, त्यांच्या गोलंदाजांचं कुणालजी कौतुक करावंच लागेल. क्षेत्रक्षक हां, कारण 3 षटकात 21 धावा होत्या, त्यातही जेल सुटले होते परंतु गोलंदाजा तदनंतर मात्र क्षेत्ररक्षकांनी केलेली खराब कामगिरी आणि फलंदाजांकडून केलेली हाराखेरी आणि याच्या जोरावर मात्र सामना त्यांच्या हातातून आता मला आपल्याला निसटताना पाहायला मिळतोय. एका मोठ्या स्पर्धेमध्ये फ्रेंड्स धामणसेने आपली छाप सोडली कारण ते दुसऱ्या फेरीमध्ये आले. गावदेवी गावठाणला पूर्वार्धात तगडी टक्कर दिली परंतु उत्तरार्धात जर पाहिलं तर गावदेवी गावठाणच्या गोलंदाजांचा दबदबा राहिला आणि त्याच्या जोरावर या सामन्यामध्ये अधिराज्य गाजवतोय. उरण तालुक्यातील गावदेवी गावठाण रायगडचा हा संघ 2019 रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या तिसऱ्या फेरीत जाणारा पहिला संघ ठरतोय. आजच्या रात्रीतील हा शेवटचा सामना या ठिकाणी समाप्त होतोय. विजयी संघ गावदेवी गावठाण, अतुल मडवी आणि कंपनी, अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. तर फ्रेंड्स धामणसे आपण देखील चांगली लढत या ठिकाणी दिली, पुढल्या वर्षी याहीपेक्षा चांगल्या तयारीने तुम्ही या ठिकाणी या. आपल्यासाठी मात्र या पुढील हंगामासाठी खूप साऱ्या शुभेच्छा.
जीवित मात्रे ज्याने मात्र संघाला गरज होती त्यावेळेला 22 धावा केल्या 10 चेंडूमध्ये, महेश मात्रे ज्याने एक आगळ्या वेगळ्या पद्धतीचा षटकार मारला 6 चेंडूमध्ये 14 धावा, अमित नाईक बरेचसे झेल सुटले 9 चेंडूमध्ये 12 धावा एका षटकाराच्या मदतीने, आणि गोलंदाजीत जर पाहिलं तर सम्मो शेख यांनी मात्र खूप चांगली गोलंदाजी केली, एक विकेट घेतली 6 धावा दिल्या, तदनंतर अमर सय्यद एक विकेट घेतली 10 धावा, वासिम सय्यद एक विकेट 20 धावा, गुलाम सय्यद एक विकेट 22 धावा, परंतु फलंदाजीत जर पाहिलं तर एकही खेळाडू दुहेरी अंकात जाऊ शकला नाही.